कशा आहात सगळे मजेत मागच्या वीकमध्ये खूप जास्त मेसेजेस आलेत मुलांचे की सर आता आम्ही कन्फ्युज झालोय आयबीपीएस मुळे की आर बीचा अभ्यास करायचा की आयबीपीएस चा आणि अजून पण भरपूर काही गोष्टी आहेत सो so, या विकली टॉकमध्ये मध्ये आपण काय काय कव्हर मी सुरुवातीला तुम्हाला सांगून देतो पटापट बँक प्रेफरन्सेस बद्दल काही जणांचे अजून कंप्लेंट होती थोडेसे त्यांना डाऊट्स होते ते क्लिअर करू ग्लोव्ह बद्दल प्रॅक्टिस करू का सर आम्ही ग्लोव्ज घालून मास्क घालून असे पण काही जण आहेत तेही सांगतो त्यानंतर ते जी केचे मंथ्स किती पाहिजे प्रिपरेशनसाठी आणि त्यानंतर त्याचं स्टडी मटेरियल सोर्सेस काय असेल किंवा कम्प्युटरसाठी काय असेल असे भरपूर जणांचे डाऊट्स होते त्यानंतर ऑलिवोडच्या पॅकबद्दल काही जण विचारत होते तेही क्लिअर करतो Uh, त्यानंतर जॉब करणाऱ्यांसाठी स्टडी प्लॅन सांगा ज्या मुलांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी स्टडी प्लॅन सांगा ज्या मुलांची बॅच झालेली आहे आणि थोडंसं सा प्रीसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी काय आणि ज्या आपल्या आजी माजी आहेत ज्यांची बॅच झालेली आहे प्री पण बऱ्यापैकी निघते मेनसाठी आम्ही काय करू आर आर करू का आयबीपीएसचं करू या सगळ्यांसाठी आज आपण स्टडी प्लॅनवरती जास्त फोकस करणार आहे आणि साईड बाय साईड बाकीचे पॉईंट्स पण कवर आहे त्यानंतर न्यू ओल्ड स्टुडंटसाठी स्टडी प्लॅन झाला आर आर बी करू एस करू काही जणांचं आयच्या डोक्यात आहे अजून की सर एस बी आयचा कदाचित रिझल्ट लागू शकतो काहींचं म्हणणं बी आय येऊन गेली तर कसं करायचं तेही चर्चा करू त्यानंतर नाबार्ड एसबीआय आरबीआयच्या जॉईनिंग डेटबद्दल काही जण विचारत आहेत खरं त्याबद्दल मागच्याच क्लिअर केलं होतं तरी एकदा एक पॉईंट मारून दिल मी त्याच्यावरती उद्याचा जो संडेचा लाईव्ह सेशन असणार आहे उद्या आपलं संडे लाईव्ह सेशन असतं दर रविवारी असतं बघा कॉनचं युट्यूबवरती यावेळी दोन तासाचं घेऊ आपण त्याच्यात टॉपिक्स कोणते आहे मी तुमचा फीडबॅक मागितला होता भरपूर जणांनी मेसेजेस केले त्याच्यावरनं मी एक कन्क्ल्युजन केले तेही सांगतो जाताना त्यानंतर तुमचे काही स्क्रीनशॉट्स आहे त्याचे काही उत्तर द्यायचे आहेत आणि व्हिडिओज आपले जे रेग्युलर असतात ते ठीक आहे सो सुरुवात करू आपण एकेका पॉईंटवरनं त्याच्या आधी मला असं वाटतंय बाकीचे पॉइंट तरी छोटे छोटे लवकर कवर होतील पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यांशी डिस्कशन केला होता त्यांचं म्हणणं होतं की सर अभ्यास करतोय पण थोडासा डलनेस आलाय वगैरे वगैरे जी त्यांनी मागच्या वेळेस पण कंप्लेंट केली होती आणि मेजर होतं की सर स्टडी प्लॅनचं कसं करायचं त्याच्याबद्दल चाललं होतं सो so, मी ते सुरुवातीला स्टडी प्लॅनच सांगणार आहे तुम्हाला बस त्याच्या अगोदर थोडीशी एक दोन जणांची स्टोरी सांगून देतो त्याच्यावरून तुम्हाला बरंच काही घेण्यासारखं राहील आणि ते मला थोडंसं रिलेट पण करायचंय कारण मी ज्याही मुलांशी कॉन्फरन्सवर बोलतोय भरपूर जणां ग्रुपमध्ये पण बोलत आहे काही मेसेजमध्ये बोलताय तर त्यांच्याशी बोलून मला एक थोडासा त्यात पॉईंट वाटला जो तुमच्यासोबत आज शेअर केला पाहिजे सो एक तेजस गुरुणवाडचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आणि एक शरवी म्हणून नवीन बॅचची तिचं तर मी ॲक्च्युली परमिशन नाही घेतली नवीन बॅचची म्हणजे जस बॅच झालेली आहे मी तिच्याबद्दल सांगतोय आणि त्याच्याचबद्दल सांगायला काही हरकत नाही आहे सो so, मागच्या वर्षी आपले बघा आय पी ओचे काही दहा जणं सिलेक्ट झाले होते चांगला रिझल्ट होता आणि त्याच्या मागच्या वर्षी दोनच जण झाले होते पूर्ण औरंगाबादमधनं दोनच होते ते दोघच जण आपल्याच क्लासचे होते त्यातला एक होता तेजस गुरुणवाड तर तेजसने ज्यावेळेस बॅच केली होती ना आता मी माझ्यासोबतचं त्याचं सा सा कॉन्व्हर्सेशन सांगतो मॅडमसोबत सरांसोबतचं सा कदाचित वेगळं असेल तर तो, तो नेहमी काय म्हणायचा की सर आय पी ओसाठी प्रीसाठी किती मार्क्स लागतील मेनसाठी किती लागतील निघेल का किंवा त्याचं तेच चालायचं आणि त्याला म्हणायचं रे तुझी बॅच चालू आहे जस्ट संपत आली होती त्याची बॅच तर तू फक्त आयवर नको फोकस करू बाकी एक्झामवर पण फोकस कर असं नाही फक्त ही एकच एक्झाम आहे आणि ही नीट झाली नाही म्हणजे काहीच नीट होणार नाही आणि मी नेहमी प्रत्येकाला ते सांगतो की तुम्ही अभ्यास करत राहा जशी एक्झाम येईल त्यावेळेस येईल असं माझं एक लॉजिक असतं तर तेजस नेहमी असं असायचं की नाही सर मला एसबीआय काढायची कारण त्याचा एक मित्र होता संतोष जाधव म्हणून जो एसबीआय क्लर्क झाला होता आणि त्यानंतर एसबीआय पीओची आयड आली होती सो आमचं असं चालायचं मी त्याला प्रत्येक वेळेस सांगायचो की हा ठीकठाक स्कोर आहे असा स्कोर आहे किंवा मला जे काय वाटले ते मी त्याला करेक्शन जायचो पण तेजस पुढच्या पण एक्झाम्स आहे तू बाकी सगळ्या एक्झामचा विचार कर एका एक्झामच्या भरवशावर बसू नको आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला पूर्ण औरंगाबादमधून दोघं आले त्यात पण तेजसचा रिझल्ट आला त्यावेळेस मला थोडंसं गिल्ड फील झालं होतं की यार आपलं काहीतरी चुकलं आहे डायरेक्शन देताना आपण त्याला अंडरएस्टिमेट तर नव्हतं करत आपण त्याला म्हणजे माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं त्याला सांगायचं पण मला असं नंतर फील झालं की त्याला आपण थोडा अजून पुश करायला पाहिजे होतं की नाही यार तू करू शकतो आणि मी त्याला म्हणायचो की ठीक आहे तू करतोय पण तू पुढच्या एक्झामचा पण विचार कर मला अशी भीती वाटायची की एक्झा एक्झाममध्ये जर समजा फेल्युअर आलं त्याच्याने त्याने डिप्रेशनमध्ये नको जायला मल्टिपल एक्झाम्स हातात आहे आणि मेन म्हणजे सिलेबस पण सेम आहे पण तेजस असं म्हणणं होतं सरप्राईझिंगली नंतर मला तर खूप गिल्ड फील होत होतं की यार आपण याला असं पुश करायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर असं म्हणणं होतं की सर तुम्ही ज्या ज्या वेळेस असं म्हणायचं ना तर मला असं वाटायचं की नाही तुम्ही असं कसं काय म्हणत आहे तर मी उलट पेटून उठायचो तर फॉर्च्युनेटली त्यांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं त्याचे दोन्ही अँगल्स होते एक तर निगेटिव्ह पण घेऊ शकतात पॉझिटिव्ह पण त्यांनी खूप पॉझिटिव्हली घेतलं की नाही आपण करून दाखव आणि ते होऊन गेलं पण प्रत्येकाच्या केसमध्ये तसं नाही होणार तर तेजस कसं होत होतं त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता तो कॉन्फिडन्सच होता जो कदाचित माझ्याकडनं जजमेंट घेताना चुकलं तर त्याची ही एक केस आहे या केसला मी रिलेट करून सांगतो पुढे तुम्ही आता शरयूचा आहे का आता शरय सोबत दोन दिवसापूर्वीच बोलणं झालं तिचा आता पी एस मध्ये रिझल्ट लागला बँक ऑफ बरोमध्ये तर बँक ऑफ बरोल्यांनी तिला विचारलं होतं की पोस्टिंग देतोय आम्ही तर तुला एक्सटेंशन वगैरे पाहिजे का तुम्ही जॉईन करणार आहे का मेलला रिप्लाय द्या वगैरे वगैरे बेसिक फॉर्मॅलिटीज तर तिचं त्याच्यावर म्हणणं होतं मी तुम्हाला पाच मिनिटात सांगते आणि तिने कॉल केला होता तर ती म्हणत होती की सर काय सांगायचंय यांना उत्तर काय द्यायचंय म्हटलं मग आता इशू काय तर ती सर रे बघा मला तर ऑफिसरच आणि आर आणि आरबीएस क्लिअर करायची मी खूप शुअर आहे त्याच्याबद्दल आणि माझं मागच्या लॉकडाऊनमध्ये मी जेवढी मेहनत घेतली त्याच्यावरनं क्लिअर आहे की माझा ऑफिसर लेवलची पोस्ट निघू शकते आणि मी तेवढी शुअर आहे एज पण बावीसच आहे प्लस घरचा सपोर्ट पण आहे त्यामुळे मला काही इश्यू नाही म्हणून मी हे काही जॉईन नाही करत मग मी त्यावेळेस तिला बोलताना असं म्हटलं की एक काम कर एक्सटेन्शन घेऊन टाक तीन महिन्यांचं बघू पुढच्या पुढे काय होईल ते आणि बोल ते बोलल्यानंतर ना मग आमचं कॉन्व्हर्सेशन झालं फोन पण झाला मग नंतर ते रिअलाईज झालं परत यार तेजसच्या बाबतीत जी चूक केली ती नाही होते ना की हिचं खूप कॉन्फिडन्स आहे ह्याचा नो डाऊट आणि ही म्हणते पण मी सगळं करते आणि आम्ही तिचा जो ग्रुप मेंबर्स आहेत ना ते पण सांगतात की सर खूप शार्प आहे चांगला अभ्यास करते मग कुठेतरी मलाही ते फील झालं so, की तसं नको व्हायला कदाचित ही एवढा कॉन्फिडन्स तर आपण थोडं पुश केलं पाहिजे की नाही तो एकदम राईट करते म्हणून सो तिची एक केस आहे जी म्हणते की नाही मला हेच करायचे ते तेजसही तसंच म्हणत होता आता तुमच्यापैकी ज्यांच्याशी मी बोलतोय हे दोघं जण जर एक्सेप्शन बाजूला सोडले तर जेवढ्याही मुलांशी मी बोलतोय असं होतंय मेहनत घेत आहे अभ्यासही करताय लॉकडाऊनमध्ये होईल जेवढे तुम्ही हातपाय मारताय कधी कधी बोर्डम येतं तुम्ही कधी कंप्लेंट करता कधी विकली टॉपने बुस्टअप भेटतं हे सगळी सराउंडिंग बरोबर आहे पण हे दोन जर मी एक्सेप्शनल केसेस बघितल्या माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये दोन जर बाजूला काढले शरयु आणि हे हो बाकी सगळं जण काय म्हणतात सर आम्ही अभ्यास करतोय पण आमच्याकडनं होईल का सर खरंच होईल का सर जागा कमी आल्या आणि सर मग ही एक्झाम त्याच्या बाजूला आली तर मग सर कम्प्युटर घेऊ का हिंदी घेऊ यार इशूज खूप जास्त आहेत ह्या दोघांचे ॲटिट्यूड खूपच पॉझिटिव्ह आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण मेहनत घेत आहे पण कुठेतरी ना स्वतःवरती डाऊट घ्यायला चालू करताय म्हणजे एवढा आठ आठ दहा दहा तास अभ्यास करून तुम्ही परत विचारताय सर माझ्याकडनं होईल का असं क्लासमध्ये बरेच जण यायचे की सर माझं हे स्केड्यूल आहे मी बारा तेरा तास एकदम पॅकअपमध्ये अभ्यास करतो कधी क्लास करतो तीन चार तास त्यातलं कधी कधी लायब्ररीत असतो आणि सर माझ्याकडनं रिझल्ट येईल का माझी एक्झाम क्लिअर होईल का तुम्ही डायरेक्ट उत्तर द्यायचं की नाही होणार तुझ्याकडनं क्लिअर जायचं मला यार तुम्ही एवढी मेहनत केल्यानंतर स्वतःवर डाऊट का घेत आहे तुम्ही खूप मेहनत घेत आहेत ना मग थोडासा पॉझिटिव्ह पण राहणार की नाही मी करतोय म्हणून आणि सगळेच जण तेवढं करताय असं नाही आहे हे मी आधी क्लिअर केलं होतं मागच्या विकली टॉकला की सगळे मुलं अभ्यास नाही करते कारण सगळ्यांचं सिलेक्शन होणार पण नाही तुम्ही पण बघा रेशो कसं असतो सिलेक्टेड मुलं थोडे कमी असतात कारण सगळे जण शेवटपर्यंत तेवढे कन्सिस्टंट राहत नाही जसं आता लॉकडाऊन स्टार्ट झालं त्यावेळेस जोशमध्ये जो जो खूप जणांनी केला काहींनी त्यावेळेस नाही केला आता आता करताय पण काही जण त्यावेळेसपासून कन्सिस्टंटली करताय आणि थोडंसं स्वतःला बॅक पण करताय तर मला असं वाटतं यार तिथं थोडंसं बॅक केलं पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड मी नेहमी क्लासमध्ये तुम्हाला ना द सिक्रेट नावाचं एक बुक सांगायचो बघा मला तर खूप आवडतं ते बुक सगळ्यांनाच आवडलं असं नाही काही जण आहे त्याच्या फेवरमध्ये काहींना ठीक ठीकठाक आवडतं आणि काही म्हणतात की नको अरे पॉझिटिव्हिटी आम्हाला वगैरे पटत नाही तर त्याच्यातला ना हो एक मी एक स्क्रीनशॉट काढलेला आहे मी नेहमी क्लासमध्ये पण सांगायचो ते आपल्या टेलिग्रामवरती पण आहे बरं का किंवा मी आजचा झाल्यावर ते द सिक्रेट बुक परत एकदा पाठवून देईल त्यातला फक्त पेज नंबर फोर आहे एफमधलं ट्वेंटी नंबर आहे पण बुकचं पेज नंबर फोर आहे ते जर बघितलं तुम्ही ते बघा वाचूनच दाखवतो तुम्हाला मी एव्हरीथिंग दॅट्स कमिंग इन टू युअर लाईफ यू आर अट्रॅक्टिंग इन टू युअर लाईफ ठीक आहे जे काही तुमच्या आयुष्यात येत आहे ते तुम्ही स्वतः अट्रॅक्ट करताय बरेच जण असं म्हणतात बघा की मी खूप लकी आहे माझे मित्र फ्रेंड सर्कल खूप चांगला आहे तर तसं काही नाही ते, ते तुम्ही तेवढे चांगले आणि तुमचं बिहेवियर तसं आहे म्हणून तुमचं फ्रेंड सर्कल चांगलं आहे जर कोणी कंप्लेंट करत असेल ना की नाही यार माझा फ्रेंड सर्कल बरोबर नाही आहे सगळे बुर असेच आहे अरे तुम्ही तसं बिहेव करताय म्हणून तुमच्यासोबत आहे तुम्ही ध्यान त्यांना सोडून तुम्ही तसं चांगलं बिहेव केलं तर चांगलेच लोक भेटतील ना तुम्हाला बरेच जण म्हणतात यार माझा अभ्यास नाही होते माझं मनस नाही आहे तो तुमचा पण प्रॉब्लेम आहे तुम्ही जसे विचार कराल तशा गोष्टी होतात की नाही हे बघा पुढे पण ऐका एव्हरीथिंग दॅट्स कमिंग इन युअर लाईफ यू आर अट्रॅक्टिंग इन युअर लाईफ अँड इट्स अट्रॅक्टेड बाय वर्च्यु ऑफ इमेजेस यू आर होल्डिंग इन युअर माइंड बऱ्याच वेळेस आपण विकली टॉकला आधी पण बघितलं बघा की व्हिज्युअलाइज करा काही गोष्टी तुम्हाला इमॅजिन पण झाल्या पाहिजे जसं आपण क्लासमध्ये नेहमी सिलेक्टेड झाले सिलेक्टेड मुलांना बोलवायचो माय जर्नी टू बँकिंगला आता कधी कधी स्वप्नील रत्नापारकी यायचा कधी शुभम पहाडे यायचा कधी अमोल गुळवे यायचा जो महाराष्ट्र टॉपर होता ते आल्यानंतर मी मुलांना विचारायचो की जे पण मुलं शंभर दिवसा समोर बसलेले होते त्यांचं सगळं बोलणं ऐकत होते तर कोणी विचार केला का की आपण पण एक दिवस असं स्टेजवर येऊन मुलांना गाईड करू किंवा आपण पण फेलिसिटेशनला आपलं पण फेलिसिटेशन होईल तर बरेच जण व्हिज्युअलाइज करता काही जण नाही करत यार हे व्हिज्युअलाइज पण केलं पाहिजे ना तेच म्हणायचे परत आहे काय सेंटेन्स अँड इट्स अट्रॅक्टेड बाय यू बाय व्हर्च्यू इट्स अट्रॅक्टेड टू यू बाय द व्हर्च्यू ऑफ इमेजेस यू आर होल्डिंग इन युअर माइंड तर हे सेंटेन्स पण खूप कामाचं मी याचाही या स्क्रीनशॉट हा तर टेलिग्रामवरती हा विकली टॉक झाला झाला शेअर करल आणि सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलंय इट्स वॉट यू आर थिंकिंग जसा तुम्ही विचार करतात तशा गोष्टी होतात तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्ह विचार करणार तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे जेवढ्या निगेटिव्ह विचार कराल तेवढ्या निगेटिव्ह त्यामुळे मला वाटतं थोडंसं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे पण नुसतं पॉझिटिव्ह राहून उपयोग नाही त्यात हातपाय पण मारले पाहिजे आणि मला वाईट काय वाटतं मी दोन एक्झाम्पल का दिले की मुलं भरपूर अभ्यास करताय पण शेवटी ना थोडी निगेटिव्ह थिंकिंग आहे म्हणजे ते असं झालं की एखाद्याला म्हटलं बाबा तुझी तब्येत सुधारायची आहे तू जिम जॉईन कर त्यांनी खूप जिम जॉईन केली आणि रिकामत टेन्शन घेतलं तर काय त्याची तब्येत सुधारणार आहे का खूप काजू बदाम खाल्ले तर सुधारणार आहे का तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह पण राहू लागेल ना सो दोन्ही गोष्टी मॅनेज करायचं बघा सो तिथं मला एक सांगायचं आहे व्हॉट इज गोइंग इन टूर माइंड यू आर बाय यू असं त्यांनी बरंच पुढे काही दिलेलं तुम्ही हा स्क्रीनशॉट आहोत टाकतो हे बुक पण टाकतो आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला ज्या ज्या मुलांना थोडंसं निगेटिव्हिटी येते ना त्यांनी ॲटलीस्ट दहा पंधरा मिनिट तरी हे बुक वाचा आणि या बुकची सगळ्यात चांगली गोष्ट काय तुम्ही कुठलाही पेज ओपन करा कुठलंही पेज कधी पण आणि दहा पंधरा मिनटं वाचा त्यात अशा छोट्या छोट्या स्टोरीज दिलेल्या एकदम छोट्या छोट्या छोटे छोटे किस्से असतात रिअल लाईफचे किस्से जे तुम्हाला ऐकायला वाचायला खूप चांगलं वाटेल आणि पॉझिटिव्ह राहायला काय हरकत नाही ना त्यामुळे हे नक्की बघा मला ते बेटर वाटते सो आपण आता पुढे जाऊ सो ता बेसिकली मी दोघांचे एक्झाम्पल्स का दिले की यांनी खरंच थोडंसं अगेन्स्टमध्ये जायचे हे ओवर कॉन्फिडन्स नव्हता त्यांचा पण ॲक्च्युली कॉन्फिडन्स होतं ते बघून मलाही वाटतं की यार एवढं पॉझिटिव्ह तर राहिलाच पाहिजे तर आम्ही डेफिनेटली बॅक करू तुम्हाला फक्त तुम्ही पण मेहनत घ्या तर भरपूर जण आहेत जसे की कल्पनाचा ग्रुप झाला हर्षदाचा ग्रुप झाला टेन्शनच खूप घेतात हे पोर मग अभ्यास करतात पण सर अरे होणारच आहे ना डेफिनेटली होणार आपण एवढं करतोय ना, ना।, कर ना। शंभर टक्के कर करा तुम्ही फक्त फॉलो करा आणि जे पण आहे तेवढं तंतोतंत करा त्यात असं लॅक नकार होते जसं तुम्हाला म्हटलं दोन तासाचं लाईव्ह सेशन करा तर नुसतं अटेंडन्स लावायचं म्हणून लाईव्ह सेशन करू नका ते टेलिग्रामचं असो किंवा युट्यूबचा असो त्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली समजून घ्या आणि समजल्यानंतर डेफिनेटली येणारच आहे ना त्यात काही डाऊटच नाहीये क्लिअर सो पुढे जाऊ आपण आणि uh, याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अजून याच्याशी कनेक्टेड होती तिथे लिहिली होती मी की बऱ्याच जणांचं असं असतं की दोन तीन तुम्ही मॉक टेस्ट दिल्या तर तुम्हाला लगेच कळायला लागतं की आता हे ऑनलाईन कसं करायचंय पण प्रत्येकाला दोन तीन मॉक टेस्टमध्ये कळत नाही काही जणांसाठी जास्त असता काहींचं मॅथ्सचं बघा तुम्ही एक दोन तीन त्याच टाईपचे दोन तीन प्रॉब्लेम केले की बऱ्यापैकी आयडिया येते पण काही जणांना दहा बारा करावं लागते समजा इंग्लिशच तुम्ही बघितलं तर एखादं रिडिंग करताय तुम्ही तर दोन तीन वेळेस तर तुम्ही चांगला पॅसेज वाचला तुम्हाला थोडीशी आयडिया येते काही जणांना थोडं जास्त करावं लागतं किंवा पझल्स वीस तीस पझल केल्यावरच जमत का असं नाही काही जणांना थोडं जास्त माझं असं म्हणणे की प्रत्येकासाठी थोडं थोडं वेगवेगळे येते तुम्ही असं कम्पेअर नका करू की सर माझा मित्र तर सहा तास अभ्यास करायचा आणि तो आज बँकेत लागला अरे पण त्याचा बॅकग्राऊंड काय होतं त्याच्या मागच्या सिच्युएशन्स काय होत्या त्या पण थोड्याशा मॅटर करतील ना सो मला असं वाटतं प्रत्येकासाठी ते वेगवेगळे आपण आपले हातपाय मारायचे एक्सपेरिमेंट करायचे आणि आपल्या हिशोबाने मॅनेज करू ना पाच तास करायचे आठ तास करायचे दहा तास करायचे की बारा तास करायचे ठीक आहे यात काहीच वाईट नाही की सर मी तर बारा बारा तास करतो आणि माझे मित्र त्यात खूप करतो एवढं करायची गरज नाही अरे भाई प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असते प्रत्येकाची इंग्लिश वेगळी असते प्रत्येकाचं मॅथ्स वेगळं असतं बॅकग्राऊंड वेगळं असतं क्लिअर सो हा पॉईंट क्लिअर ठेवा हे मुलं कंपेअर खूप जास्त करतात तुम्ही नो डाऊट सिलेक्टेड मुलांना सजेशन घ्या पण त्यातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या फॉलो करा नाही पटला तर डिस्कशन करून सॉर्ट आउट करा क्लिअर So, आता आता हो पट -पट so, आता सो आता परत ते कंपेरिजन नको ठेव आता मेन पॉईंटवरती येतो मी स्टडी प्लॅनवरती एकदा पटपट सांगून देतो तुम्हाला आणि स्टडी प्लॅन नंतर मग बाकीचे पॉईंट्स क्लिअर करू आपण ठीक आहे सो स्टडी प्लॅन चालू करतोय नवीन मुलांपासून ठीक आहे आणि हा जो मी पण स्टडी प्लॅन आता डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत हा कंपल्सरी फक्त एका आठवड्यासाठी बरं का फक्त एका आठवड्यासाठी त्या एका आठवड्यात तुम्ही किती व्यवस्थित करता किती नाही करता आपण ते बघू आणि त्याच्या अकॉर्डिंगली पुढचं डिसिजन घेऊ जर का हे खूप जास्त झालं तर थोडंसं कमी करता येईल जर हे खूप कमी झालं तर थोडंसं त्याला वाढवता येईल तर त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहणार आहे ठीक आहे करायचं स्टार्ट न्यू बॅच एकच मिनिट ठीक आहे सो आता बघा न्यू बॅचचे जे मुलं आहेत न्यू बॅचच्या मुलांसाठी मला असं वाटतं की सगळ्यात पहिले काय ना त्यांची बॅचवरती फोकस करावं न्यू बॅचचे स्टुडंट्स म्हणजे कोणते स्टुडंट्स ज्या मुलांची आत्ता बॅच चालू झालेली जस्ट ठीक आहे सो त्या मुलांसाठी सगळ्यात पहिलं टार्गेट काय की सर चार साडेचार तासाची जी बॅच आहे ती आम्हाला कम्प्लीट करू द्या तर हो तुम्ही त्याच्यावरच पहिले पूर्ण फोकस करा त्याच्यानंतर त्याचा क्लास वर्क त्याचा होमवर्क जेवढं काही दिलेलं ते सो जर त्याला टायमिंगनुसार सांगितलं बघा फोर अँड फोर अँड हाफ आवर्सची काहीतरी बॅच राहील तुमची सो चार साडेचार तास त्यात जातील ते सिन्सिअरली करा त्यातला काही पार्ट तुम्हाला नाही कळाला तर तुम्ही तो ॲज अ रिपीट नंतर तुम्ही बघू शकता ठीक आहे पण चार साडेचार तास पकडू आपण ते त्यानंतर क्लासवर होमवर्कला एक दोन तास पकडा त्यातला एकही क्वेश्चन असा रट्टा नका मारू पूर्ण प्रॉपरली समजून घ्या कळालेलं आहे का कारण ते एकदा कळलं ना मग चार वेळेस बघायची गरज नाही पडत आणि ते तिथंच नाही कळलं ना मग सर मी आर आरे मधून करू का बँकर नोट्स करू का आपली नोट्स करू का टेलिग्रामवरचे नोट्स करू मग तुम्ही दहा नोट्स केल्या ना तरी ते क्लिअर नाही होत त्यामुळे फर्स्ट टाईममध्ये पूर्ण क्लिअर ठेवा हे दोन्ही पॉईंट्स त्याच्यानंतर जी के आणि कम्प्युटर हा नवीन मुलांसाठी मला वाटतं की थोडंसं स्टार्ट करा आत्ता जे जस्ट आता एक लेक्चर झालं नवीन मुलांचं ऑनलाईन त्यांनी मला तेच विचारलं की सर आम्ही जी के स्टार्ट करू का तर हो तुम्ही जीके स्टार्ट करू शकता कसं जर तुमची बॅचचं काम पूर्ण होत असेल क्लासवर होमवर्क पूर्ण होत असेल आणि तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ उरत असेल ना तर बिंदास जी कॅन कम्प्युटर स्टार्ट करा कारण मेन्सला जाऊन ना जी कन कम्प्युटर लगेच होणार नाही त्यावेळेस इतका कमी वेळ असतो आणि इतकं जास्त बर्डन असतं त्यावेळेस होत नाही तुम्ही कुठल्याही सिलेक्टेड मुलाला विचारा तो तुम्हाला हेच सांगेल तर माझं सजेशन काय त्याच्यामध्ये दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बँकर्स सड्डाची एक लिंक येते ठीक आहे एक तासाचा व्हिडिओ असतो दररोज एक तासाचा त्याच्यानंतर अफेअर क्लाउडची एक पीडीएफ असते ज्याला एक पंचवीस ते तीस मिनिटं लागतात पंचवीस ते तीस मिनिटं त्याच्यामध्ये एमसीक्यूज असतात त्या दोन गोष्टी कंपल्सरी करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पहिली लिंक असते बँकर्स सड्डाची आणि दुसरी असते अफेअर क्लाउडची ठीक आहे या दोन लिंक्स व्यवस्थित बघा त्यात एक दीड 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 तास 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 जाईल ठीक आहे ते गेल्यानंतर नवीन मुलांनी आता बघा तुम्हाला स्टार्ट करायचं नाही करायचं मी तुम्हाला ऑप्शन देतो जर वेळ असला तर करा आणि करायचं उद्यापासनं किंवा आता मंडे चालू करू आपण मंडेपासनं मंडेपासनं प्रत्येक वीकला तुम्हाला तीन तीन व्हिडिओज येतील ठीक आहे आठवड्याभरात तीन व्हिडिओज जो व्हिडिओ सोमवारी येईल त्याच्यावर मंगळवारी एमसीक्यू राहतील जो बुधवारी येईल त्याच्यावर गुरुवारी राहतील एक टेस्ट त्याची टेस्ट पण आम्हीच बनवणार आहे आणि जो शुक्रवारी येईल त्याचे शनिवारी टेस्ट राहील सो विकली तीन व्हिडिओज आहे सो तुम्ही कम्प्युटरचं असं प्रिपरेशन करू शकता आणि ते जुने व्हिडिओज नाही आहे थोडेसे नवीन आहेत हे व्हिडिओ बँकर अड्डाचे त्याची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल आता बरेच जण म्हणतील सर आम्ही मी डायरेक्ट तिकडं बघतो तिकडे बघितलं तरी चालेल पण इकडे काय होईल तुम्हाला एक पॅटर्न दिला जाईल की बाबा आठवड्यात आपल्याला तीनच करायचे आणि त्याच्यावर लगेच क्विच पण होणार आहे म्हणजे त्याच्यावरतीच आम्ही तुमची एक टेस्ट घेणार आहे सो तेवढं सगळं टेलिग्रामवर चालणार आहे आपलं टेलिग्रामची तुम्हाला लिंक खाली दिलेली आहे सो कम्प्युटरचे तीन राहतील हे मात्र ऑप्शनल या नवीन मुलांना करायचं असलं तर तुम्ही तसं करू शकता आणि जीकेचं मात्र कंपल्सरी करा जीकेची आत्तापासून सवय लावा जसं इंग्लिशचं असतं ना की तुम्हाला खूप रिडिंगची सवय लावा लागते तशी जीकेची सवय लावा तुम्ही हळूहळू त्याला फॅमिलियर होणार आणि मग मेन्सला जास्त बर्डन येणार क्लिअर सो मी काय काय सांगितलं बघा सगळ्यात पहिले तर चार तासाची तुमची बॅच मग क्लास वर्क होमवर्क तुमचं एक दोन तासाचं झालं दोन तास तिसरी टास्क टास जी के जी केला लागतील ला एक दोन अडीच तास तुम्हाला द्यावं लागतील जेवढं होईल तेवढं करा जास्त बर्डन आलं तर तो व्हिडिओ तरी बघा आणि ती एक लिंक जी पाठवलेली ऍडिशनल काय सांगितलं कम्प्युटर आणि त्याच्याही पलीकडे जर काही जण म्हणत असतील सर जीकेचा माझा बिलकुलच टच नाही मला काही माहीतच नाही आहे तर मी दोन पी डी एफ आजच्या विकली टॉक बरोबर पाठवणार आहे कोणत्या एक बँकिंगची पी डी एफ पाठवणार आहे खूप जबरदस्त ती आणि एक स्टॅटिकची पाठवणार आहे ग्रेडअपची स्टॅटिकची पी पीडीएफ ती पण चांगली आहे त्या पीडीएफना जस्ट एक ओव्हरलुक म्हणून आठवड्यातून कधीतरी बघून घ्यायचं त्याच्यावरनं जर तुमची थोडीशी नजर गेली ना तर तुम्हाला मेन प्रिपरेशन करायला खूप फायदा होईल जबरदस्त फायदा होईल मग तुम्हाला कळल कॅरिअर हे आपण आधी वाचलेलं होतं हे आता लक्षात येतंय सो क्लिअर काय काय सांगितलं परत बघा मी हवं तर लिहून देतो तुम्हाला ठीक आहे न्यू स्टुडंट काय काय होतं न्यू स्टूडेंट्स आता हे न्यू स्टूडेंट्स म्हणजे ज्यांची बॅच चालू आहे ठीक आहे हां पहिले काय सांगितलं मी त्यांना त्यांची बॅचच आहे जवळपास फोर आवर्सची ठीक आहे हे फोर आवर्सची बॅच सेकंड तुमचा क्लासवर्क प्लस होमवर्क हे खूप व्यवस्थित करा याच्यात जातील तुमचे दोन तास निदान तिसरं जी के जे टेलिग्रामवरती टाकलेले ठीक आहे आणि कम्प्युटर जे आहे ते ऑप्शनल ते जर करायचं असलं तर करा वेळ असला तर ठीक आहे सर असं का बरं म्हणताय तुम्ही मी याच्यामुळे म्हणतोय की कम्प्युटरचं कसं आहे ना सगळ्या एक्झामला नाही विचार ग्रामीण बँकेला विचारता आणि आयला वगैरे विचारतात बाकी सगळ्या एक्झाम्सला नाही आहे त्यामुळे जी के मात्र कंपल्सरी करा हे ऑप्शनल आहे आणि फोर्थ त्याच्यात तुम्हाला काही पी डी एफ दिलं जाईल स्टॅटिक बँकिंगच्या ठीक आहे स्टॅटिक बँकिंगच्या पी डी एफ आणि हां स्टॅटिकची एक पी डी एफ असेल आणि एक बँकिंगची पण असेल ठीक आहे सो या दोन पी डी एफ मी लगेच पाठवणार आहे या दोन बघून घ्या जुन्या मुलांनी जरी बघितलं तरी चालेल आणि पाचवं जर तुमच्याकडे खूप एक्स्ट्रा वेळ असेल तर जेवढा होईल तेवढा वेळ इंग्लिशवरती इन्व्हेस्ट करा एक्स्ट्रा जर टाईम असेल तुमच्याकडे सर ते स्टार्ट करा एक्स्ट्रा जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर तुम्ही सगळा वेळ कशाला द्यायला पाहिजे इंग्लिशवरती द्यायला पाहिजे एक्स्ट्रा वेळ उरला तर सगळ्यात मेजॉरिटी काय आहे पहिले बॅच प्रॉपर करा क्लासवर होमवर्क करा एवढं तर मिनिमम करा बाकी मग ज्यांना ज्यांना जी के स्टार्ट करायचे करा मी ज्यांना ज्यांना का म्हणतोय सगळ्यांकडनं हे कवर होईल याची गॅरंटी नाही काही जणांचं दहावी नंतर मॅच झालेलंच नाहीये मग तुम्ही पहिले तेच प्रॉपरली करा हे सगळं झाल्याशिवाय खाली उतरू नका बरं का हे जर झालं तरच हे करा आणि त्याच्यानंतर मग ज्या पीडीएफ आम्ही पाठवतोय त्या जस्ट एक वरतून वरतून तुम्ही बघू शकता आणि एवढं करून जर एखाद्याकडे टाईम असला तर बॉस इंग्लिशवरती खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करा मॅडम जसं सांगताय तसं तंतोतंत फॉलो करा त्यात काहीच हलगर्जीपणा करू नका क्लिअर सो नवीन मुलांचं क्लिअर आहे कसं आहे एवढं आहे आता याच्यामध्ये नवीन मुलांना जर काही डाऊट असला तर आपले ऑनलाईन लेक्चर चालूच आहे तुम्ही तिथे मला विचारा किंवा आपला एक ग्रुप बनवलेला आहे स्पेशल त्या ग्रुपवरती विचारा किंवा मग मला पर्सनली कॉल वगैरे करून विचारलं तरी चालेल तुम्हाला जर याच्यासाठी काही एक्सपर्ट अजून ॲडवाईस पाहिजे असेल एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटची जो बँकेत सिलेक्ट झालेला आहे मी तुम्हाला त्याचाही नंबर सेंड करतो क्लिअर सो नवीन मुलांचं क्लिअर झाला आता पटकन पुढे जाऊ सेकंड पार्ट सेकंड पार्ट पार्ट आहे ज्यांची बॅच कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे सो ज्या स्टुडंटची बॅच कंप्लीट आहे किंवा ज्यांची बॅच आरतीच झालेली आहे ठीक आहे काही जणांची अर्धी असेल बघा जसं की याच्यामध्ये आपले इवनिंग बॅचचे स्टुडंट असतील मॉर्निंग बॅचचे स्टुडंट असतील आणि काही जणांची बॅच कंप्लीट झालेली आहे पण अजून तेवढं प्रिपरेशन नाही आहे सो त्या मुलांसाठी ज्यांचं प्री निघेल की नाही किंवा आजपर्यंत नाही निघालेली त्यांच्यासाठी मी सांगतो आणि त्याच्यानंतर ज्यांची प्री निघालेली आहे मेनसाठी करायचे त्यांच्यासाठी बोलू ठीक आहे सो सगळ्यात पहिले या मुलांनी लॉजिकल रिजनिंगचं टेलिग्रामचं जे लाईव्ह सेशन आहे ते करा कारण या मुलांची जरी बॅच अर्धी झालेली आहे तर त्यांचा फक्त मॅथचा सिलेबस बाकी आहे लॉजिकचा मेजॉरिटी कम्प्लीट आहे इव्हनिंग बॅचचाही कम्प्लीट आहे मॉर्निंग बॅचचा तर पूर्णच कम्प्लीट आहे आधीच्या जस्ट बॅचेस ज्या संपल्या होत्या त्या सगळ्यांचा तर लॉजिकचं टेलिग्रामचं कंपल्सरी दोन तास करा कंपल्सरी आणि तेच आज सर आत्ता तीन वाजता हे झाल्यानंतर तीन वाजता सर युट्यूबवर uh, घेणार ते लाईव्ह तर ते पण करा त्याच्याने काय होईल ना तुमची प्रेशर हँडलिंग इम्प्रूव होईल तुमचं फिअर कमी होईल ऑन द स्पॉट कसं रिॲक्ट करायचं कसे शॉर्टकट लावायचे हे सगळं कळल तर ते दोन तास एकदम कडक करा त्यातला कोणताच पार्ट सोडू नका असं कुठेच नका वाटू देऊ की ते फक्त मी नावाला अटेंडन्स लावायचे म्हणून केले बिलकुल नाही तुम्ही तिथं चॅलेंज घ्या की सर जर तुम्हाला पाच मिनिटं देतात तर पाच मिनटात ते पझल बसलं पाहिजे बाकी मुलं जे टॉप टेन आन्सर देतात त्यांच्यामध्ये आपलं आन्सर आलं पाहिजे सो ते, ते लॉजिकचा दोन तास कंपल्सरी करा त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिशला तर बॉस मी खूप इम्प्रेस झालोय काही मुलांचं मी बघतो दररोज सकाळी सातला मॅडम स्टार्ट करतात मॅडम काही आर्टिकल पोस्ट करतात आणि मुलं ते आर्टिकल वाचून त्याची समरी लिहितात त्यांना जे पॉईंट्स कळाले ते लिहितात खूपच भारी ॲक्टिव्हिटी आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आहे तर या मुलांनी तिथं पूर्णपणे स्वतःचा जीव होता ते इंग्लिश दोन तास करायला पाहिजे टेलिग्रामची ॲक्टिव्हिटी आणि लॉजिकचे दोन तास हे दोन आणि दोन चार तास तर नक्की करा सर मॅथ्सचं कसं मॅथ्सचं कसं आहे ना पूर्ण सिलेबस नाही झालेला त्यामुळे मी मॅथला तुम्हाला ना, ना? आ, फो फोर्स नाही करणार आहे की तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून तर हे बघा एल आरचं जे आहे ते टेलिग्रामचं लाईव्ह सेशन जे आहे दोन तासाचं ते कंपल्सरी करा ठीक आहे टेलिग्रामचे दोन तास त्यानंतर इंग्लिश इंग्लिशचं पण कंपल्सरी टेलिग्राम लाइव सेशन ठीक आहे टेलिग्राम किंवा मग कधी कधी वरती पण असतं बघा ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं कॉन्स ना मी तुम्हाला ऑप्शन देतोय कॉन्डचं तुम्ही लाईव्ह नाही केलं तरी चालेल सर असं कसं काय म्हणताय तुम्ही ठीक आहे कारण कॉन्सचा सगळा सिलेबस झालेला नाहीये बघ सॉरी मग होतं काय की त्या बॅचमध्ये त्या लाईव्ह सेशनमध्ये काही क्वेश्चन तुम्हाला पल्ले नाही पडत ते म्हणतात सर हे आउट ऑफ आप सिलेबस आपलं सिलेबस झालेलं नाही आणि काही दिवसात तुम्हाला ऑनलाईनमध्ये मध्ये आम्ही ऍड करणारच आहे मग तोपर्यंत काय करा याचं तुम्ही ऑफलाईन जरी केलं ना मॅथ्सचं हे लेक्चर तरी चालेल त्यातले जेवढे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतात तेवढे घ्या किंवा तुम्ही तुमचे जे टॉपिक झालेले ते जरी रिवाईज केले दोन तास तरी चालेल जसं की आता बघा इव्हनिंग बॅच पर्सेंटेज पर्यंत आले ना तर आधीचा पार्ट तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करून घ्या जर तो झालेला असेल तर मग थोडी इन्व्हेस्टमेंट इंग्लिशलाच वाढवा आणि जसं जसं आता थोड्या दिवसातच पर्सेंटेज चालू आहे आजच आमचं नवीन बॅचचं काय संपलं बघा सर्स इंडेक्सेस संपलं तर आता काय सड्स काय कंपॅरिजन इंडेसेस नंबर सिरीज ॲव्हरेज आणि मग पर्सेंटेज येईल त्याला एक पंधरा वीस दिवस आहेत तर तोपर्यंत तुम्ही काय करू शकता इंग्लिशला वेळ देऊ शकता ठीक आहे किंवा मग ज्यांचं ज्यांचं असं म्हणणं सर माझं नंबर सिरीजच अजून क्लिअर नाही कंपॅरिझनच क्लिअर नाही आहे किंवा मी थोडं विसरल्यासारखं झालेत पूर्ण रिवाईज त्याला दोन तास आहे तुमच्याकडे पण हे सगळे सब्जेक्ट्स तुमचे इकडे सिक्स मध्ये आपला कोर कंप्लीट झालेला पाहिजे क्लिअर ज्यांची बॅच जस्ट कम्प्लीट झालेली आहे त्यांनी मग लाईव्ह सेशन करायला काही हरकत नाही हे बघा ज्यांची बॅच कम्प्लीट आहे ना त्यांनी कॉन्टचं लाईव्ह सेशन करा पण इतकं कडक करा जर तुम्ही असं म्हणत असाल की सर ते ना मला समजत नाही आता बऱ्याच जणांनी स्क्रीनशॉट पाठवले सर मला लवकर येत नाही क्लासची नोट्स पहिले रिवाई करा मग तोच टॉपिक पॉकेट ऍप्टिट्यूडमधनं प्रिपेअर करा पॉकेट ऍप्टीट्यूड नावाचं एक चांगलं ॲप आहे त्याच्यातनं जर प्रिपेअर केला की मग लाईव्ह सेशनमध्ये बघा आणि लाईव्ह सेशनला ना सुरुवातीला थोडंसं जड जातं पहिले दोन चार ना लवकर कळत नाही मुलं खूप पटापटा आन्सर देतात पण नंतर नंतर एवढं भारी होतं आता एक संगमनेरची स्टुडंट आहे मला तिचं नाव नाही आठवते तिचं पण आधी म्हणणं होतं की सर लाईव्ह सेशनमध्ये मा माझे हार्डली दोन क्वेश्चन अटेम्प्ट व्हायचे समजा पंधरा क्वेश्चन घेतले तर दोनच क्वेश्चन माझे अटेम्प्ट व्हायचे बाकीचे मुलं इतक्या फास्ट आन्सर द्यायचे मला काही येत नव्हतं आणि आता तिचं असं म्हणणं आहे की ॲक्च्युली माझे फक्त एखाद दुसरा क्वेश्चन असतो तुम्हाला नंतर करावं लागतो बाकी सगळे आन्सर येतात मार्च लाईव्ह सेशन कंटिन्यू करते ती एप्रिलपासनं लॉकडाऊन नंतरचं सो तुम्ही पण करा ते सुरुवातीला जरी जड गेलं तरी पार्टिसिपेट करत राहा ज्यांची बॅच कम्प्लीट झालेली आहे आणि ज्यांची अर्धी झाली त्यांनी मग जेवढा सिलेबस झालाय कॉन्टचा तेवढा कव्हर करा लॉजिक आणि इंग्लिशचा तर मी बोललो क्लिअर बरं लाईव्ह सेशनचा अजून एक रिमाइंडर सांगून देतो लाईव्ह सेशनमध्ये आजच मला ओम सरांनी सांगितलं काही काही मुलं काय करताय युट्यूबवरचे काही एक्स वाय जेड सरांचे आता भरपूर लेक्चर असतात बघा ते नॉर्थ साईडचे एस एस सीचे वगैरे तर ते एस एस सीचे स्क्रीनशॉट काढून ते लाईव्ह सेशनमध्ये टाकताय तर त्या क्वेश्चनचे आन्सर कोणाला जमणार नाही अशा प्रश्न नाही आहे अर्पण त्याला वेळ किती लागेल तीनशे चारशे पोरं ऑनलाईन असतात तर सगळ्यांचा वेळ जाईल ना त्यामुळे ते क्वेश्चन डिस्कस न करू रिलिवंट क्वेश्चन डिस्कस करा जे बँकिंगला येण्यासारखे जे आपण लाईव्ह सेशनला घेतो बघा जे मी उद्या घेईल ठीक आहे त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा तसे घेऊ आपण ठीक आहे त्याच्यावर येतो मी नंतर पुढे पटकन पुढचं मत हे एवढं क्लिअर झालं त्यानंतर या मुलांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असणार आहे ह्याच्यात इम्पॉर्टंट पार्ट जर असला तर तो, तो मला वाटतं जी आहे कारण आता तुम्ही हळूहळू प्री क्रॅक केल्यानंतर मेनसाठी तुम्हाला याची खूप जास्त गरज पडणार आहे पण सर ते जी के करायचं काय तुम्ही म्हणताय दोन तास करायचं कोणतं मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे जी केचं आत्ता नवीन मुलांसाठी बोललो ना तुमच्यासाठी पण जी मी पूर्ण बोलतो थोड्या वेळातच सांगतोय सगळं झाल्यानंतर जी केचं मी जेवढं सांगेल तेवढं करा त्याच्यानंतर जी के नंतर एक सगळ्यात कामाचा पार्ट काय आपला जी के आणि कम्प्युटर नंतर सगळ्यात कामाचा पार्ट आहे तो म्हणजे मॉक कारण या मुलांची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रीचेच वांधे बरोबर मग प्री क्लिअर करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे सो so, मला तरी असं वाटतंय की तुम्ही मॉक सर दररोज द्यायच्या का हो आता तुमचा हा टायमिंग किती चाललाय सहा तास चालले तुमचे टेलर इंग्लिशमध्ये सिक्स तास हा जर समजा आपण असं पकडलं की तुम्ही क्लासच्या टेलिग्रामचं लाईव्ह सेशन करताय तर तुमचं साडेसात ते साडेनऊ इंग्लिश जातं दहा ते बारा मॅथ्स जातं जर दहा ते बारा तुम्ही आपलं लाईव्ह सेशन नाही केलं तुम्ही तुमचं तुमचा सेल्फ स्टडी केला मॅथ्सचा तरी चालेल बारापर्यंत ते जाईल एक वाजेपर्यंत लंच वगैरे करून तुम्ही फ्रेश होता एक ते तीनचा वेळ तुम्हाला कारण तीन ते पाच परत लॉजिक आहे तर एक ते तीन मध्ये तुम्ही मॉकटेस्ट द्या ना मॉकटेस्ट हार्डली पंचाळीस मिनिटाची आर बीची आणि इकडे आयबीपीएस ची एक तासाची आहे सो एक ते दोन मध्ये मॉक आणि त्याचा ॲनालिसिस तीन वाजेपर्यंत करा सर एका तासात अनालिसिस होईल का नाही खरं तर सुरुवातीला दोन दोन तीन तीन तास पण लागत पण नंतर नंतर ते कमी होईल तर जेवढं होईल तेवढे ते तीनमध्ये मध्ये करा मग तीनला सरांचं सा लॉजिकचं चालू सेशन तीन ते पाच पाच ते सहा थोडासा ब्रेक घेऊन टाका थोडं फ्रेश व्हा मग सहा नंतर काय करा जी वगैरे जो पार्ट आहे तुमचा जी केचे व्हिडिओज बघायचे असतात तुम्हाला काही लिंक्स दिलेलं असतात हे सगळं सहा वाजेनंतर तुम्ही रात्री दहा पर्यंत अकरा पर्यंत करू शकता आणि जर अॅनालिसिसचा काही पार्ट राहिला असेल तर तोही करू शकता क्लिअर असं स्कड्यूल लावू शकतात तुम्ही एवढं तर मात्र कराच तर आपण पटापट पटापट जुन्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो तुम्हाला याच्यात काही डाऊट वाटला तुम्ही जुन्या मुलांसोबत पण एकदा कन्सल्ट करा मी जे सांगतो ते किती रिलिवंट आहे फक्त याच्यामध्ये काय ना हे जे लाईव्ह सेशन्स तुम्ही करताय इथे खूप जास्त तुमचं अटेन्शन पाहिजे खूप जास्त इथं तिथंच गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे याला परत परत करायची गरज नाही पडली पाहिजे क्लिअर ठीक आहे त्याच्यानंतर सर मॉक टेस्ट कशा द्यायच्या खूप जणांनी विचारला होता ना सो आर आरबीच्या पण द्या आयबीपीएसच्या पण द्या आता तुम्ही समजा एक पाच ते सहा दिवस पकडा आठवड्यातले संडे समजा ऑफ ठेवून देऊ सोमवार ते शनिवार सहा दिवस आहे तुम्ही ऑल्टरनेट डेला जरी पकडलं तर एक दिवस आर आरबी द्या आणि एक दिवस आयबीपीएस द्या कुणासाठी बोलतोय मी ज्यांची बॅच कम्प्लीट झालेली ज्यांची बॅच अर्धी झालेली आहे जेवढा सिलेबस आहे त्याच्यावरती द्या तुम्हाला एक रिअलाईज झालं पाहिजे की जर मला पंचावन्न मार्क्स येते तर पंचावन्न मार्क्स माझं अटेम्प्ट झालं का क्लिअर तिथपर्यंत जायचंय आणि ॲनालिसिस कसं करायचं मॉकचं वगैरे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या डन Uh, जर सापडला नाही व्हिडिओ तर मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक पाठवून देतो किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकतो सो so, हे झालं ज्यांची बॅच कंप्लीट आहे त्यांच्यासाठी तीन आर आर च्या टेस्ट तीन आयबीपीएसच्या टेस्ट ऑल्टरनेट डेला द्यायचा कोणत्या टेस्ट द्यायच्या भरपूर जणांनी ऑलिवूड घेतलेले पण फक्त ऑलिवूड नका देऊ बँकर अड्डा प्रॅक्टिस मॉक भरपूर आहेत त्याच्या दिल्या तरी चालेल त्याची पण मी एक लिस्ट आधीच्या विकली टॉकमध्ये दिलेली क्लिअर वाटलं तर टेलिग्रामवरती स्क्रीनशॉट पाठवून देतो तुम्हाला सगळं कळून जाईल हे सगळे फ्री सोर्सेस द्या म्हणजे तुम्ही त्याला बऱ्यापैकी फॅमिलीवर होणार सर याचं ॲनालिसिस कसं करणार कोणाकडनं करणार तर अजित सर आहे ओम सर आहे विपुल सर आहे तुम्हाला वाटलं तर त्यांचे नंबर्स पण मी सेंड करून देईल मला मेसेज करा क्लिअर सो हे बॅच कम्प्लिट वाल्या मुलांचा क्लिअर आहे आणि जेवढा तुम्हाला एक्स्ट्रा वेळ इंग्लिशला देता आला या सगळ्यांमध्ये तेवढा द्या ते त्याच्यात मी काहीच बोलणार नाही बिलकुल चालून जाईल चलो ठीक आहे आता तिसरा पॉईंट जी के कसा करायचं ते बाकी अजून नंतर सांगतो आता आपले जे जुने फुराणे पंटर आहेत ठीक आहे जे ओल्ड स्टुडंट्स आहे त्यांची बॅच झालेली आहे आणि बऱ्यापैकी त्यांचं असं म्हणणं आहे की सर आमची प्री तर निघते पण आम्हाला मेन्सचा जरा प्रॉब्लेम आहे मेन्समध्येच गाडी अडकते आम्ही काय करायला पाहिजे तर ठीक आहे बघा इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी तर असं आहे की तुम्हाला सध्या घरी बोर खूप होतंय आणि असं आहे की तुमच्याकडनं कोणीतरी करून घेतलं पाहिजे ते सुरुवातीला काही दिवस तुम्ही केलं पण नंतर नंतर तुम्हाला थोडंसं बोर झालं अशी सिच्युएशन आहे ना तुमची आणि भरपूर जणांशी मी बोललो तर करता खूप आहे पण पॉझिटिव्ह नाही राहते त्याच्यासाठी मी आधीच बोललो ते द सिग्रेटचं एक्झाम्पल दिलं तर होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा आणि ते होत नाही अख्ख्या ग्रुपला सोबत घ्या सगळ्यात सगळ्या ग्रुपला लाईव्ह सेशन अटेंड करायला लावा सगळ्यांनी सोबतच मॉक टेस्ट द्या सगळ्यांनी अॅनालिसिस करा थोडे एकमेकांना विचारा कसं झालंय कधी दोन चार दिवसात एखादा कॉन्फरन्स कॉल करा तर थोडा सपोर्ट राहील आणि सगळेच सगळे पुढे जातील त्याच्यामध्ये जेलसी ठेवू नका की यार कॉम्पिटिशन आहे वगैरे हेल्दी कॉम्पिटिशनचा विचार करा सो त्यांनी काय सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट तुमच्याकडनं काम करून घ्यायचे त्यामुळे कॉन्ट लॉजिक आणि इंग्लिश याचं जे लाईव्ह आहेत हे तुम्ही तर कंपल्सरी करायला पाहिजे एकदम कंपल्सरी टू प्लस टू सॉरी सिक्स येतील ना टू प्लस टू हे जे टेलिग्राम वरती आपले रेग्युलर चालू आहेत लॉकडाऊन स्टार्ट झाल्यापासनं हे कंपल्सरी करा ठीक आहे याच्यात काहीच तुम्हाला थोडी पण सूट नाहीये हे कंपल्सरी करायचं सर मग याच्यामध्ये ना वेळ खूप जातो काही जणांचं म्हणणं असेल आता काही जण इतके एक्सपर्ट असतील ज्यांच्या सगळ्या प्री आहे मग जर तुम्हाला असं वाटलं पर्टिक्युलर मॅथ्समध्ये की माझा थोडा वेळ जातो आहे मला हे सगळं आन्सर खूप पटापटा येत आहे तर मग तुम्ही त्याला ऑफलाईन केलं तरी जमल ऑफलाईनमध्ये दोन तासाच्या सेशनला एक तास लागू शकतो पटापटा बघायला आणि तसाही कृष्ण आहे तुम्हाला सगळ्या पीडीएफ देत होते थे। थँक्यू कृष्ण त्याच्यामुळे खूप जास्त फायदा होतोय तसं तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा करू शकता पण तेवढ्या सब्जेक्टच्या टीचरला कन्सर्न करा मी मॅथ्सचं मात्र गॅरंटी देऊ शकतो जर तुमचं खूपच चांगलं मॅथ्स असेल आणि तुमचा तिथे वेळ जात असेल तर तुम्ही त्याला ऑफलाईन करा पण ते नक्की करा कारण तिथे क्वेश्चन्स खूप क्वालिटी पडता पण ऑनलाईनची मजा वेगळी असते की तुम्हाला प्रेशर हँडल करता येतं का कारण भरपूर जणांची असते की सर मला मॅच पण गेल्यावर ना ऑन द स्पॉट जमत नाही तेच तर प्रेशर हँडलिंग डिसिजन मेकिंग बघायचं आहे ना आपल्याला तुम्ही रिॲक्ट कसं करता तुमचं फिअर काढून घ्यायचं आणि मी जे बोललो संगमनेरची एक स्टुडंट आहे तिचं कसं झालं सुरुवातीला खूप टेन्शन असतील पण नंतर नंतर एकदम बिंदा सोन ती की नाही यार मला जमतच आहे कम्प्युटर सोबत तुम्ही जसे फॅमिलीवर होतात मॉक टेस्ट मध्ये तसंच तिकडे पण फॅमिलीवर व्हायचे सो क्लिअर हा पहिला पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा पार्ट तुमच्यासाठी काय असणार जर तुमची प्री निघते ठीक आहे तुमची प्री निघते तुम्ही असं म्हणताय तर मग मला असं वाटतं की तुम्ही मेन्सचा थोडासा विचार केला पाहिजे सो आता मेथ्सच्या किती टेस्ट द्यायच्या तर मेन्सच्या मला वाटतं विकली दोन ठीक आहे जे मी तुम्हाला आधी पण मागच्या काही विकली टॉकमध्ये सांगितलं होतं बघा वीकली दोन म्हणजे अॅनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे ॲनालिसिस कसं करायचं याच्यावर पण एक व्हिडिओ आहे तुम्ही वाटलं तर मेसेज करा मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल so, सो मेन्सचा मला वाटतं दोन द्यायला पाहिजे सर दोन खूप हेवी होता अरे यार जर तुमची आता प्री ऑलरेडी निघते तर तुम्हाला मेन्सला काय प्रॉब्लेम आहे आणि मेन्सच मेन तुम्हाला करायचं आहे ना हा एवढं खरं आहे की ज्या दिवशी मेन्सची मॉक दिली त्या दिवशी तुम्हाला दुसरा काय करायची इच्छा होणार नाही पूर्ण दिवस वेस्ट जाऊ शकतो पूर्ण उरलेला अॅनालिसिसमध्येच खूप वेळ जातो तर ठीक आहे काही हरकत नाही तेवढं करा त्याच्यामध्ये असं करू शकता जर खूप हेवी जात असेल तर कॉनच्या सेक्शनची सेपरेट द्या किंवा लॉजिकच्या सेपरेटची सेक्श सेक्शनची सेपरेट द्या त्याच्याने तुम्हा मग तुम्हाला थोडी थोडी सवय होईल बसण्याची कारण मेन्सच्या टेस्टला तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तेवढ्या वेळ बसणं मुलं बसतच नाही आधीच गिव्हअप करून देतात क्विट करून देतात सोडून देता की नाही नाही अरे खूप अवघड आहे किंवा मला बोर होत आहे कारण तुम्हाला सवयच नाही ना प्रीचीच सवय पण किती दिवस आपण कम्फर्ट झोनमध्ये राहणार आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल ना सगळ्या गोष्टी कम्फर्ट झोनमध्ये भेटता का बिलकुल नाही भेटत त्यामुळे थोडं मनावरती घ्या मेन्सच्या याला पण मग सर प्रीचं कसं करायचं आहे आता नेमकी आर आर बी पण आहे आणि आय बी पी एस पण आहे मग दोन तीन तुम्ही विकली प्री प्रीच्या पण देऊ शकता ज्या दिवशी मेन्सची नाही दिली त्या दिवशी तुम्ही प्रीची देऊ शकता प्रिच्या आहेच किती एका तासाची आणि तुम्ही जुने स्टुडंट आहे आणि जर तुमची प्री निघते असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे मी यांच्यासाठी बोलतो बरं का ज्यांना कॉन्फिडन्स आहे तर ता त्यांना प्रीच्या अनालिस्टीचा वेळ नाही लागणार जास्त त्यामुळे ते तसंही करू शकता क्लिअर सो हा तुमचा दुसरा पॉईंट राहील हां आता एक मिनटं प्रीचे मी तुम्हाला हे दोन काबर्स दोन तीन काबर सांगितले याच्यावर काही जणांचा ऑपोजिल की सर माझे जर प्री निघते तुम्ही का करू मागच्या वेळेस ते तुम्हाला सांगतो कट ऑफ किती होता आयबीपीएस पी ओचा फिफ्टी नाईन पॉईंट सेव्हन फाय काहीतरी कट ऑफ होता आणि मागच्या वेळेस भरपूर मुलांचा हा कट ऑफ निघाला नाही कारण त्यांना सगळ्यांना ना एका अवघड शिफ्टमध्ये टाकलं होतं सर तुम्ही असं कसं म्हणू शकता ज्या ज्या स्टुडंटचा आर आर बी पीओ मेन्स होता आर आर बी पी ओ मेन्स त्यांची एक वेगळी शिफ्ट होती ठीक आहे तसं मॅनेज केलं होतं त्यांनी कारण एकाच दिवशी दोन्ही पेपर आले होते तर त्याच्यामध्ये बघा गिरीश होता अक्षय सावंत होता भरपूर स्टुडंट होते आपले ELC चे तर भरपूर होते त्या सगळ्यांना माहिती असेल तर प्रॉब्लेम काय झाला भरपूर मुलं कट ऑफ काढू शकले नाही कारण एक तर पहिलं रिझन पेपर खूप अवघड होता चला ठीक आहे ते आता मान्य करू ते जसाईल तसेल पेपर पण दुसरी यांची चूक काय झाली यांची अक्युरसी नव्हती पूर्ण तिथे गडबड झाली फिफ्टी नाईन पॉईंट सेव्हन फाय म्हणजे हे पोरं एवढे ढागा होते की यांनी मेनचा अभ्यास चालू केलेला होता आणि म्हणतो सर प्रीत आयबीपीएसच्या आम्ही अशी फोडू आणि पेपर इतका अवघड आला की प्रीस निघाली नाही भरपूर जणांची आणि ज्यांची निघाली त्यांचं नशीब की अक्युरसी पूर्ण होती सर अॅक्युरसी म्हणजे एक दोन गेले चालतं का अरे बाबा तिथं जरी निगेटिव्ह मार्किंग वन फोर दिली असेल तर एक जरी चुकला ना तर एवढा फटका बसतो एवढं निगेटिव्ह नेतात ते त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण जे पूर्ण नॉर्मलायझेशन फार बेकार करतात ते पूर्ण अॅक्युरसी ठेवायचा प्रयत्न करा ॲज as as फार ॲज कॉन्ट अँड एल आर इज कन्सर्न इंग्लिशचं ठीक आहे सब्जेक्टिव्ह आहे थोडाफार मॅनेज करता येतं पण कॉन्ट एलरला मात्र गडबड करू नका सो so, हा पॉईंट क्लिअर म्हणून प्रीला पण ना जास्त टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका या मुलांनी मध्ये मध्ये देत राहा तुम्ही त्याला फॅमिलीवर पाहिजे आणि जेवढे पण देत आहेत ना त्याच्यामध्ये अक्युरेसी पूर्ण ठेवायचा प्रयत्न करा आता काही जणांची कंप्लेंट होती की सर तो जो स्कोर आहे ना सर प्रीचा तो तर कट ऑफपर्यंत जातच नाही आमचा आम्ही इकडं चाळीस पंचाळीसमध्येच खेळतो आणि कट ऑफ काहीतरी साठ पासष्ट आहे अरे तुम्ही ज्या मॉक टेस्ट देत आहेत ना त्या खूप जास्त अवघड आहे जे पण मुलं मागटेच देतात त्यांचे दहा दहा आणि स्कोर वाढलेले असतात तिकडे तुम्ही जुन्या मुलांना विचारा खरंच खूप स्कोर वाढता कारण तिकडचा पेपर इझी असतो ऍज कम्पेअर टू इकडेच्या पेक्षा क्लिअर चला पुढे जाऊ आता आपण ठीक आहे त्याच्यानंतर काय उरलं तुमचं आता हे मेन्सचं दिलं त्यानंतर तुमचं फेवरेट जी के आता मला असं वाटतंय की या मुलांनी ना जी के आणि कम्प्युटरचं जे आहे ते कम्प्युटरचं सध्या नाही केलं तरी चालेल कारण खूप सिलेक्टेड मुलं असतील की ज्यांचं बाकी असेल कारण हे सगळे जुने मुलं आहेत ते आधीपासून कम्प्युटर करत असतील होपफुली नसेल करत तर तुम्हालाही कम्प्युटर करावं लागेल जे मी सांगणार आहे थोड्या वेळानंतर आणि जी केचं मात्र तुम्ही सध्या फक्त करंटचं केलं तरी चालतं याच्यात काही जणांनी विचारलं होतं किती मन्सचं करायचं ते मी सांगतो आता पुढे पुढे लगेच सांगतो जी कम्प्युटरवर येणारच आहे सो जी के मात्र तुम्ही चालू ठेवा जुन्या मुलांनी हे मेन्सचं इकडे चालू पाहिजे मॉक मॉकटेस्टचं आणि हे लाईव्ह सेशनचं सो इकडे तुमचे सहा तास जात आहे जर ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी हे होणार नाही कारण हे खूप हेवी असणार आहे मेन्सचं मग हे ऑल स्विच करून घ्यायचं एक दिवस हे केलं तर दुसऱ्या दिवशी हे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचवा सहावा याला मात्र ब्रेक नका पडू देऊ इकडनं तुमची प्रेशर हँडलिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी कळणार आहे की तुम्ही खरंच किती भारी हँडल करता ठीक आहे कारण असे भरपूर मुलं मला रेग्युलर मेसेज करता सर मागच्या वर्षी माझ्या सगळ्या फ्री निघाल्या पण मी काही मेन्स निघाली मी काय करू आर तुम्ही या लाईव्ह सेशनला जरा सिरियस घ्या इथं आन्सर देण्याचा प्रयत्न करा इथूनच कळ आता उद्या एक लाईव्ह सेशन कॉन्टचा चा ते अटेंड करा त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन घेईल मी त्यातले किती क्वेश्चन तुम्हाला विदिन टाईम आले ते बघा त्याचे अप्रोचेस बरोबर होते का हे डिस्कशन करावं लागतं कारण कसं आहे दहावीचे ऐंशी टक्के मार्कांना सोपं होतं पण ऐंशीच्या पुढे जायला खूप वेळ लागतो कारण एक एक मार्कसाठी खूप मेहनत घ्यावं लागते तशी तुमची हालत आहे तुम्ही बेसिक काम सगळं केलेले परंतु अवघड कामसाठी थोडेसे कष्ट घ्यावं लागतील ठीक आहे सो स्केड्यूल काय तुमचं बघा कॉन टेलर इंग्लिश हे करायचं मॉक टेस्ट त्यानंतर कम्प्युटर जी हा याच्यामध्ये राहिलं अजून करंट अफेअर्स ना करंट अफेअर्स झालेले ओके ठीक आहे मी सांगितलं ॲटलीस्ट हे पाच दिवस स्ट्रिक्टली करा आता बऱ्याच जणांना टेन्शन की सर एवढं करणं गरजेचं आहे का मी परत परत सांगतोय सगळे स्टुडंट सिलेक्ट होत नाही मी जर हे शंभर मुलांना सांगतोय आणि हे एवढं कडक दहा मुलं फॉलो करताय विथ पॉझिटिव्ह एनर्जी आणि थोडंसं बॅक करताय स्वतःला तर तेवढेच मुलं सिलेक्ट होतील ना तुम्ही बघा ना सगळे सगळे नाही होत सिलेक्ट तुमच्या फ्रेंड सर्कमधले बघा आधीचे जर दहा जणांचा ग्रुप होता दहाचे दहा सिलेक्ट झाले का खूप एक्सेप्शन केस असते ज्यामध्ये ते मुलं खूप चांगलं परफॉर्म करता अदरवाइज थोडी मेहनत तर घ्यावी लागणार आहे जर तुम्ही असं कम्पेअर करता सर हा 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 सहा सातच अभ्यास करतो त्यावेळेस मी नाही करत तर त्याचाही होणार नाही तुमचंही होणार नाही त्यामुळे थोडं पॉझिटिव्ह राहा मी अशी दुवा करेल की झालं पाहिजे सगळ्यांचं पण तुमचे थॉट्स थोडेसे पॉझिटिव्ह ठेवा क्लिअर सो so, स्ट्रिक्टली पाच दिवस तरी फॉलो करा है। आज शनिवार आहे काही जण उद्या ऐकतील हा विकली टॉक रविवारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस तरी स्ट्रिक्टली करा मग पुढच्या शनिवारी विकली टॉकमध्ये मा मला तसा फीडबॅक द्या मी त्या हिशोबाने पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो क्लिअर सगळ्यांसाठी नवीन बॅच वाले पण बॅ वाले पण आणि हे ओल्ड स्टुडंट पण आता राहिले फक्त जॉबवाले जॉबवाल्यांचं सांगतो मग कम्प्युटर आणि जी केवरती येतो पटापट ठीक आहे जॉबवाल्यांचा बघा जॉबवाल्यांचं असं आहे की इतका जास्त वेळ जातोय तुमचा की तुमच्याकडे वेळ कमी आहे तर मला असं वाटतं की जर वेळ कमी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे टेलिग्रामचे जे, जे लाईव्ह सेशन्स ते जे मी हे सांगतोय जे आपले चालतात त्या टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनला तुम्ही ऑफलाईन बघा कारण की आता हे जर सहा तासाचे सेशन आहे ते तुम्ही ऑफलाईन हार्डली दोन अडीच तासामध्ये बघू शकता जर पटापटा पटापटा बघितलं तर व्यवस्थित जे वाटले ते सॉल्व्ह करायचे जे तुम्हाला समजतं ते थोडेसे सोडून द्यायचे सो ऑफलाईन बघा जॉबवाल्यांनी जॉबवाल्यांना लिहूनच देतो मी ठीक आहे बघा जे स्टुडंट्स जॉब करताय त्यांनी पहिलं टेलिग्रामचे जे लाईव्ह सेशन्स आहेत ते तुम्हाला ऑफलाईन बघायचे ठीक आहे टेलिग्राम लाईव्ह जे आहे ते तुम्ही ऑफलाईन बघा त्याच्यात तुमचे दोन ते तीन तास जातील मॅक्स त्याच्यापेक्षा जास्त नाही तीन पण खूप झाले बरं का ठीक आहे टू आवर्स टेलिग्राम लाईव्ह सेशन त्याच्यानंतर दुसरं तुम्ही पाच दिवस तरी हे असं करा टेलिग्रामचे लाईव्ह सेशन बघा आणि विकेंडला तुम्ही मॉक टेस्ट वगैरे द्या जे मी आत्ता आधी सगळं बोललो तर मॉक टेस्ट तुम्ही शक्यतो विकेंडला द्या त्याचा ॲनालिसिस वगैरे तेवढंच करायचं मग बाकीचं काम कर नाही करायचं त्यानंतर जी के हा याच्यामध्ये फक्त एक पार्ट होता दुसरा तो म्हणजे जी के जी के मात्र तुम्ही एक तास चालू ठेवा सर आता एक तास काय करायचं तर बँकर साड्डाचा एक व्हिडिओ टाकतो बघा आपण डेली याच्यावरती ऍप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तेवढा जरी केला ना तरी सफिशियंट आहे ते मी आता सांगणारच पुढे बँकर साड्डाचं त्या व्हिडिओबद्दल मी आधीच बोललो इथे ठीक आहे बस या दोनच गोष्टी करा कारण जॉबवाल्यांकडून जास्त अपेक्षा ठेवणार पॉईंट नाही का त्यांच्याकडे वेळ कमी आहे एवढा जॉब केल्यानंतर तुमचं खरंच मन लागणार पण नाही त्यामुळे टेलिग्रामचं लाईव्ह सेशन ऑफलाईन बघा आणि हे जी मात्र करा थोडंसं टचमध्ये पाहिजे तुम्ही मग पुढे जाऊन त्याचा फायदा होईल कारण भरपूर जॉबवाले किंवा मॅरिड लोक जे म्हणतात की आधी आमच्या प्री निघायच्या आता निघत नाही मग थोडंसं टचमध्ये यावं लागेल ना सो एवढं केलं तरी सफिशियंट आहे सो टोटल तुमचे एक तीन ते चार तास होतील हे दोन तीन तास आणि हा एक तास बस आता याच्यामध्ये काय भरपूर जण आहेत प्रशांत उंडेगावकर म्हणून आपला जो इन्शुरन्समध्ये तो आरबीआयचं प्रिपेर करतोय सो त्याच्यासारखा पर्सन घ्या किंवा अजून जॉब करणारे बरेच आहेत मला तो आठवला म्हणून मी त्याचं नाव सांगितलं ठीक आहे कम्प्युटर आणि जिकेचं सांगतो पटकन बघा कम्प्युटर आणि जिकेचं काय सगळ्यात पहिले कम्प्युटरचं चालू करू कम्प्युटरचं असं आहे की डेली आता उद्यापासनं सोमवारपासनं विकली तीन 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 आम्ही व्हिडिओज टाकणार आहे त्या तीन व्हिडिओज वरती हे पण घेणार आहे टेस्ट घेणार आहेत तर तेवढं एक करा क्विझेस घेणार आहेत सो कम्प्युटरचं तेवढं एक करा सर त्यासाठी मी आता लुसेंट वगैरे वा बाकी वाचू का आता ते नसेल वाचत ते बाजूला राहू द्या कारण की याची पूर्ण तीस व्हिडिओची सिरीज आहे जे की खूप जबरदस्त आहे आणि आतापासून जरी चालू केलं तर दोन अडीच महिन्यामध्ये कम्प्लीट होईल त्यामुळे कम्प्युटरचं काय करा तेवढे व्हिडिओज जरी तुम्ही फॉलो केले तरी सफिशियंट आहे आणि तेवढ्या क्विझेस द्यायचा बाकी काहीच करू नका कम्प्युटरचं सोमवारपासून येईल टेलिग्रामवरती एक दिवस आड येतील एक दिवस क्विझेस एक दिवस व्हिडिओ जो व्हिडिओ आज टाकला त्याच्यावर उद्या क्वीज परत परवा व्हिडिओ तेरवा क्विज क्लिअर चलो ठीक आहे आता जी के जी नवीन स्टुडंटने काय करायचं आहे जी च पटापटा सांगतो जी के किंवा जनरल अवेअरनेस म्हणा तुम्ही ठीक आहे न्यू स्टुडंटसाठी आता आणि ओल्ड स्टुडंटसाठी पण त्यातलाच काही पार्ट असणार आहे त्यामुळे हे नीट ऐकून घ्या ठीक आहे सो सगळ्यात पहिले बँकर साड्डाचा सा तो व्हिडिओ ज्याची आपण दररोज सकाळी लिंक पाठवतो हो ठीक आहे टेलिग्रामची लिंक पाठवतो हो ना बँकर साडाचा व्हिडिओ त्याची लिंक ठीक आहे याला किती वेळ लागेल सर याला लागेल बरोबर एक तास ठीक आहे मॅक्स टू मॅक्स म्हणजे एक तास त्याच्यापेक्षा जास्त लागणार त्याच्यानंतर अफेअर्स क्लाउडची एक पी डी एफची लिंक पाठवतात बघा दररोजची ही पण खूप इम्पॉर्टंट आहे पी एफ नाही लिंक हां त्याला लागतील वीस मिनिट हार्डली ठीक आहे फार तर तीस पकडा वीस ते पंचवीस मिनिट सो हे कवर होईल याच्याने काय होईल तुमचा आता हा पार्ट नीट का हे जर डेली करत राहील ना डेली आता तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना तर हे तुम्हाला ॲज अ रिव्हिजन टाईप असेल किंवा काही सुटलेले पॉईंट असतील तर ते कवर होतील बरेच मुलं काय कंप्लेंट करतात की सर हे जुन्या मुलांनी पण आहे का नवीन मुलांची खूप आहे सर माझ्याला लक्षात नाही राहा ते लक्षात कधी नाही जेव्हा तुम्ही एकच सोर्स करतात ना त्यावेळेस कशामुळे कारण एका सोर्सने काय होतं मुलं इतका रट्टा मारता की त्यांना ना ऑप्शन फक्त बघून आन्सर सांगते त्यांना क्वेश्चनची गरज नाही लिटरली फक्त ऑप्शन बघताना ऑप्शनवरनं गेस मारता अरे पण जेव्हा तुम्ही मल्टिपल सोर्सेस घेताना तर त्याच क्वेश्चनला वेगळ्या पद्धतीने फ्रेम केलेलं असतं त्याचे ऑप्शन थोडेसे वेगळे सेट केलेले असतात तेव्हा ते पक्क लक्षात राहतं डिस्कशन करून पण त्यामुळे मला असं वाटतं की दोन सोर्सेस पाहिजे आणि हे मी सगळ्या जुन्या मुलांना सिलेक्ट झालेल्या मुलांशी बोललो तर प्रत्येकाचं म्हणणं याच्यावर होतं की सर त्यांना मिनिमम दोन सोर्सेस वापरायला लावा त्यात सगळं कव्हर होतं सगळं लक्षात राहतं ती कंप्लेंट येणार नाही सो बँकर साड्डाचा व्हिडिओ आणि अफेअर्स क्लाउडची पी पीडीएफ पीडीएफचा फायदा काय हे जर काय डेली करत राहिले ना तर तुमचं विकली करणं खूप सोपं जातं कारण मध्ये परत हेच सगळं विचारतात ते एक आठवड्याचं आणि विकली नंतर परत मंथली असतं तर हे डेली करत राहिले ना तर काहीच अवघड जात नाही ते थेंबे थेंबे तळे साचे ना त्या टाईपमध्ये मध्ये आता बघा नवीन मी काय शिकवलं एच एलशिएम आणि सर्ट सिंडसेच झाला आज काल फ्रॅक्शन झालं आता नवीन बॅचला पहिल्या दिवसापासून काही मुलं जॉईन झालेले आहेत त्यांना काहीच अवघड वाटत नाही त्याच मुलांची रिॲक्शन होती की सर मॅथ्स खूप अवघड जातं मला मॅथ्स येईल का तुम्ही खूप भारी घेत आहे अरे मीने ना मी नाही भारी घेते तुम्ही ना कन्सिस्टंटली करताय म्हणजे मी डेफिनेटली भारी शिकवतोच पण हे कन्सिस्टंटली करताय म्हणून होते आणि काही जण आत्ता जॉईन झालेले जस्ट दोन तीन दिवसापूर्वी तर त्यांचं म्हणणं सर आमचं खूपच मिस झालं पेनच चालत नाही आहे कारण यांचे टेबल्स बिबल्स भरपूर करून घेतले ना इतक्या दिवसामध्ये त्यामुळे जे कन्सिस्टंट त्यांना अवघड जात नाही पुढे तसा प्रॉब्लेम इथं होईल त्यामुळे तुम्ही अफेअर्स क्लाउडची ना नवीन मुलांनी पण जुन्यांना तर सांगणारच मी अर्द 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 था था यवड़ा, यवड़ा मर, हे पण नवीन मुलांनी ॲटलिस्ट एवढ्या दोन गोष्टी कंपल्सरी करा एवढा दोनच जे सगळे नवीन मुलं बॅच करतायत आणि ज्यांच्या अर्ध्या अर्ध्या बॅचेस झालेल्या आहेत बँकर साठाचा व्हिडिओ कंपल्सरी एक तास आणि एवढं एवढं मिनिमम करायचं याच्या पलीकडे मग बँकिंगचे आम्ही जी व्ही रावचे व्हिडीओ टाकायला चालू करणारे परत उद्यापासून ठीक आहे हे आपल्या याच्यावरती येतील टेलिग्राम चॅनलवरती तर तो व्हिडिओ तुम्ही वन पॉईंट सेवन फायव्हच्या स्पीडने जर बघितला तर भरपूर लवकर कव्हर होऊन जातं Uh, किती जवळपास एक तीस मिनिटं लागतील त्याला म्हणजे तुमचे दोन तास जातील बघा जी केमध्ये जर तुमच्याकडे वेळ असला तर हे जर पूर्ण पकडलं तुम्ही तर तुमचे दोन तास जातील पूर्ण क्लिअर पण या बँकिंगचं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे कारण याच्याने तुम्हाला जीकेत पण फायदा होईल इंटरव्ह्यूला पण फायदा होईल आणि खूप जबरदस्त व्हिडिओ आहे ठीक आहे ते आपण टेलिग्रामवरती चालू करणार आहे सोमवारपासून डन त्याच्यानंतर जर तुम्हाला फ्री टाईम भेटलाच एक्स्ट्रा उरलाच कोणाकडे बाबा थोडासा तर मग मात्र मी जे बोललो होतो की ग्रेडअपची स्टॅटिकची पीडीएफ टाकतो स्टॅटिकची पीडीएफ ह्याच्यासाठी की तुम्हाला थोडीशी रफ आयडिया पाहिजे की एक्झॅक्टली काय कराय काय असतं बाबा याच्यामध्ये भरपूर मुलांना माहीत नसेल त्यामध्ये बर्ड सँच्युरीज वगैरे भरपूर काही दिलेलं असतं ग्रेडअपची स्टॅटिकची आणि बँकिंगची पण एक पीडीएफ आहे मी तुम्हाला आधी बोललो बघा ती ठीक आहे एक बँकिंगची पिडिओ हे सगळं टेलिग्रामवरती मी आत्ताचं विकली टॉक अपलोड झालं झालं टाकून देणार आहे क्लिअर नवीन मुलांसाठी क्लिअर आहे हे दोन तर कम्पल्सरी तुमचे बाकी मग जसा वेळ भेटेल तसं करा पण हे पण करायला पाहिजे हो मी तर सजेस्ट करेल की हे करा दोन दोन तास तर काढू शकतात ना तुम्ही तुमचं लाइव सेशन असणार आहे त्याच्यानंतर क्लासवर होमवर्क आणि पार्ट पार्टमध्ये हे क्लिअर जायचं पुढे आता हे झालं नवीन मुलांसाठी आता न्यू स्टुडंटची कंप्लेंट आहे ती मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला थोडे पेशन्स ठेवा लागेल याला पूर्ण हॅबिट करावं लागणार आहे जसं तुम्ही इंग्लिशला केलेले रीडिंग रीडिंग करून नंतर हे अवघड वाटत नाही आणि तुम्हाला गॅरंटी देतो मेन्सला काहीच होत नाही बरं काय नंतर प्री टू मेन्समध्ये प्री टू मेन्समध्ये इतका कमी गॅप असतो की त्यावेळेस सगळेजण जी केवर पडतात आणि त्याचा इम्पॅक्ट कॉन्टवर पडतो लॉजिकवर पडतो पण जर आधीपासून केलं थोडं थोडं ना तर काहीच प्रॉब्लेम येणार त्यामुळे डेफिनेटली करा याच्यात मात्र जर तुम्हाला खूप जास्त बर्डन वाटलं काही गडबड वाटली तर मग मला विचारा तुम्ही मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही अजून चेंजेस करायचे का किंवा काही जुन्या मुलांच्या कॉन्टॅक्ट करतो त्यांच्यासोबत बोला सो ओल्ड स्टुडंटसाठी बघा काय 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 हो हो हा व्हिडिओची लेंथ सांगतायत सर पटापट आहे बघा जी के सॉरी ओल्ड स्टुडंटसाठी जी के चाललाय ना हा पहिलं तेच बँकर्स अड्डाचा व्हिडिओ जे मी लिहिलं होतं तेच पटकन बँकर्स अड्डा व्हिडिओ जो टेलिग्रामवरती येतो ठीक आहे दुसरं ते करंट अफ आफ, अफेअर्स क्लाउडची पी डी एफ जी यांना सांगितली तीच परत अफेअर्स क्लाउडची लिंक ठीक आहे या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत या दोन्ही गोष्टीनंतर यांच्यासाठी काय आहे हां अफेअर्स क्लाउडचं जर डेलीचं केलं तर मी तुम्हाला बोललो बघा की तुमचं वीकली कन्व्हर्ट होऊन जाईल आणि वीकलीचं पण ते प्रॉपरली केलं तर मंथली होऊन जाईल त्यामुळे तुम्ही डेलीच नीट करा हे पुढचा बर्डन येणार नाही नाही तर बऱ्याच जणांची कंप्लेंट असते शॉफ्टवेअर क्लाउडचं खूप जास्त असतं ते डेलीचं केलं तर काही के प्रॉब्लेम नाही आहे इथं तुम्हाला लागतील समजा एक साठ मिनिट आणि इथं लागतील तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिट ठीक आहे सो हे दीड तास झाला बघा तुमचं इथे मॅक्स टू मॅक्स या दीड तासानंतर आता बँकिंगचं वगैरे ह्या जुन्या मुलांनी केलेलं असतील तर ते व्हिडिओ तुम्ही ॲज अ हां त्यानंतर रिव्हिजन बरेच मुलं विचारत होते की सर मग नंतर पुढे काय करायचं तर रिव्हिजनसाठी जुन्या मुलांनी सांगितलं की सर त्यांना ग्रेडअपचं मंथली कॅप्सूल करायला लावा ठीक आहे आणि रिव्हिजनसाठी क्विझेस जेवढ्या जास्त देता येईल क्विझेस तेवढ्या जेवढे सोर्सेस असतील प्रॅक्टिस मॉक असो ऑलिव्ह बोर्ड असो बँकर्स अड्डाचा तर तुम्ही करताच आहे त्याच्यानंतर ग्रेडअप असो जेवढ्या याच्या तुम्हाला क्विझेस देता येईल क्विझेसवरती खूप जास्त जोर लावा हे खूप इम्पॉर्टंट आहे क्विजेस हे ॲज अ रिव्हिजन म्हणून असणार आहे तुमचं पुढे आणि जर तुम्ही रेग्युलरमध्ये जरी केलं तरी काही हरकत नाही जर वेळ असेल तर सो याच्याने तुमच्या मल्टिपल सोर्सेस कवर होतील बघा ठीक आहे आणि त्यानंतर बँकिंगचा व्हिडिओ जो मी तुम्हाला बोललो तो जर केला तर केला जी राव यांचा स्पीडनी पण त्याचा इंटरव्ह्यूला वगैरे खूप फायदा होईल बरं का खरं तर करायला पाहिजे थोडासा वेळ काढून सर याला वेळ किती लागेल तीन तास जरी पकडले आपण इथं दीड तास झालेले याला थोडा वेळ पकडा या व्हिडिओला तीस मिनटं पकडा So, तीन तास तर तुम्ही दिवसात जी केलं तर काम होऊन जुन्या मुलांना काम तरी काय टेलिग्रामचे व्हिडिओ बघितल्यानंतर तेवढं करू शकता ठीक आहे सो एवढं झालंय याच्यामध्ये राहिले का बघू हां सर फक्त व्हिडिओज बघितले तर जमल का बरेच जण जुन्या मुलांना विचारतात तर त्याच्याने काय होईल परत तुमचा रट्टा मारल्यासारखा होईल पीडीएफ क्विझेस आणि व्हिडिओज हे सगळं जर का थोडं रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला ना तो सगळा पार्ट कवरून जातो त्यात काही उरत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे जुने मुलं टेस्टच्या जीकेच्या स्कोरवरनं जजमेंट घेत आहे असा मूर्खपणा कधीच करू नका नेव्हर मॉकटेस्टच्या जिकेच्या स्कोरवरनं जजमेंट घेऊ नका जर टेस्टमध्ये खूप भारी स्कोर आला तर तुमचं जीके खूप भारी असं बिलकुल नाही कारण की तुम्ही जे जीके वाचलेले कधी कधी तेवढंच विचारतात ते जर बँकर साडाचं वाचलं बरोबर बँकर विचारता विचारत ऑलिवडचे दिली काही जमत नाही त्यामुळे त्याच्यावर जजमेंट घेऊ नका आणि जर कधी स्कोर कमी जरी आला तरी जजमेंट घेऊ नका कारण कमीचा पण काय प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळेस तुमचा स्कोर कमी येतो कारण की त्यांचं जे खूपच इ असतं एकदम खूप जुनं असतं नाहीतर काहीतरी काही वेगळंच विचारलेलं असतं त्यामुळे केचं जजमेंट तुम्ही तुमच्या लेव्हलने घ्या की आपलं किती प्रिपरेशन झालंय बरं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की सर जी के किती दिवसांचं करायचे आता मला वाटतं इथून पुढे तरी एकदम पेटून उठा ऑगस्ट सप्टेंबरचं नीट करा कारण तर आर आम्ही मेन्स ऑक्टोबरला होईल आणि आयबीपीएसची नोव्हेंबरला होईल सो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे तीन महिने तर तुमचे चांगले होतील करंटचे आणि मागचं जर काही करायचं असलं तर पंधरा मे पर्यंत कोरोनाच्या न्यूज खूप जास्त होत्या पंधरा मे नंतर लॉकडाऊन ओपन झालं तेव्हा आपल्याला बाकीच्या न्यूज बघायला भेटल्या सो मला वाटतं पंधरा मे नंतर पुढे म्हणजे जून पकडा जुलै पकडा जून जुलै जुनं आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यांचं करायला पाहिजे मला तरी वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच पहिले चांगलं करा ज्या वेळेस प्रीची एक्झाम होऊन जाईल त्यावेळेस आपण हे मागचं रिव्हिजन पॉईंट ऑफ व्यू विचार करू शकतो कारण जर एक्झाम चुकून पोस्टपोन झाली तर मग तर मार्क्स सगळं वाया जाईल त्यामुळे आता सध्या काही करू नका मार्क्स करंटचं चांगलं करा एवढ्या सोर्सेसमधून करंट जरी केला ना तर खूप जबरदस्त होईल एवढा वेळ तर दिला पाहिजे जुन्या मुलांनी कारण जी के खूप जास्त डिसाईडर आहे मेन्सला भरपूर जणांना माहिती असेल बरं याच्यात काही चेंजेस वाटले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करा काही जण म्हणतील सर आम्ही हे व्हिडिओ बघत नाही आम्ही वेगळे बघतोय स्टडी ऐकूयाचे चालेल काही प्रॉब्लेम नाही तुमच्या हिशोबाने आणि बघा त्यात काही डाऊट असला तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा मी काही जुन्या मुलांचा नंबर देतो ते तुम्हाला सांगतील ठीक आहे आता बराच वेळ होतो आता मी पटापटा घेतो स्टडी uh, प्लॅन प्रॉपर झाला त्यात कुठेच मी कॉम्प्रोमाइज नाही केलं आता पटकन उरलेल्या इम्पॉर्टंट काय काय अनाऊन्समेंट्स आहेत बघा बँकिंगचे प्रेफरन्स मुलं विचारत होते की सर आम्ही काही चेंज करू चे का आम्ही जे पण प्रेफरन्सेस टाकलेले ते खूप विचार करून टाकलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये बँकचे प्रेफरन्स दिलेत मी फॉर्म भरण्यासाठी ते एवढे विचार करून का टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची प्रमोशन पॉलिसी त्यानंतर बँकेचं वर्क कल्चर कसं याच्यामुळे बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक वरती टाकले काही जण म्हणतोय सर आम्हाला नॉर्थला फेकतील तुम्ही बँक चांगली ठेवायचा प्रयत्न करा त्या हिशोबाने टाकलेले त्यामुळे त्याच्यावर जास्त टेन्शन घेऊ नका ठीक आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरा शेवटी जर फॉर्म भरला तर पेमेंटचा खूप जास्त इशू येतो तुम्हाला माहिती आहे सेकंड मास्क आणि ग्लवज घरून प्रॅक्टिस करू का, का। इतक्या लवकर करायची गरज नाही पुढे काही विकली टॉकमध्ये मी तुम्हाला सांगाल की मास्क आणि ग्लव्स घालून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मास्क तर नाही म्हणा पण ग्लव्ज घालून तरी कारण खरच थोडासा प्रॉब्लेम होतो पण मी पुढे सांगा इतक्या लवकर करायची गरज नाही आहे पुढे काही दिवसानंतर बघू सध्या पहिले अभ्यास करून रेडी राहा ठीक आहे त्यानंतर हॉलिवूडचं पॅक हॉलिवूडचं पॅक संपलं आता तुम्हाला मागच्या संडेला सांगितलं होतं तर आता जर परत कोणाला पाहिजे असेल बरेच मुलं हे करतात तर अनिल सरांना काय करा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सेंड करून ठेवा रजिस्ट्रेशन करून ठेवा एक रजिस्ट्रेशन जर ते रजिस्ट्रेशन शंभरपर्यंत आले तर मग आपण शंभर जणांसाठी एक परत शंभर जणांच्या आयडीज वगैरे मागवून घेऊ बाकी आता प्रत्येकासाठी मागवणं मुश्किल आहे कारण आधीच खूप मागवल्या होत्या जानेवारी सहाशे आता दोनशे तीनशे त्यामुळे आता परत देणं थोडंसं मुश्किल आहे सो ऑलिवूडचा पॅक संपलं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा जसे शंभर रजिस्ट्रेशन होतील आम्ही जसं त्यांना कॉन्टॅक्ट करून आयडीज मागवून घेऊ आणि टेलिग्रामवरती त्याच्या अनाऊन्समेंट करू किंवा विकली टॉकमध्ये सांगू संडेच्या लाईव्ह सेशनला सर उद्या टॉपिक काय असणार आहे खूप जणांचे मेसेज आले होतात फक्त एकाचा मेसेज आला होता महेशचा की सर केसलेट घ्या बाकी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की सर वर्ड प्रॉब्लेम जे तुम्ही ट्रिकी घेताय तसेच घ्या कारण त्याच्याने खूप मजा येते केसलेटमध्ये काय होतं पंधरा पंधरा वीस वीस मिनिट आपल्या वाया जातात मुलांना बोर होऊन जातं त्यामुळे ते एक घ्या हवं तर मी उद्या आय आणि डेटा सफिशियन्स हे दोन्ही थोडंसं ऍड करतो आय पण एखादा चांगला ऍड करतो उद्याचा सेशन मिस ना करू उद्या तीन ते पाच असणार आहे संडेला ठीक आहे त्याच्यानंतर लाईव्ह सेशनचा फीडबॅक हा लाईव्ह सेशनमध्ये इ क्वेश्चन टाकू नको मी तुम्हाला बोललो आणि दुसरं एखादा क्वेश्चन जमला नाही ना तर ठीक आहे लगेच पॅनिक नका ना एखादा नाही जमला तर काही हरकत नाही आहे त्यानंतर बी एसबीआय आणि आरबीआयच्या डेट्स बद्दल विचारता आय डिजिटलला की काही बुकिंग आहे का आय डिजिटल वॉर्ड सांगितलं होता की सर मी काहीच तुम्हाला शब्द देत नाही जोपर्यंत काही कन्फर्म होत नाही आणि तुम्ही पुढे बोलू नका कारण नाही झालं तर मुलं परत परेशान होऊन जातात आणि तुम्ही माझ्यावरचा तुमचा विश्वास उडून जाईल त्यामुळे काहीच सध्या डेट्सचा विचार नका अभ्यास करून ठेवा एक गोष्ट मात्र क्लिअर आहे तुम्हाला दिसतंय बघा आर बीच्या डेट चालल्या आय बी पी एस चा आलेले एकदा जर काय नीट चालू झालं ना तर वाले पण लगेच डेट काढतील आणि आरबीआवाले पण काढतील त्यामुळे हे तर क्लिअर आहे एकदा एक्झाम चालू आहे लगेच सगळे एक्झाम चालू होतील त्यामुळे अभ्यास करून ठेवा त्याच्यात मागे पडू नका आणि मला तर वाटतं ऑनेस्टली आता हार्डली दोन महिने राहिले शेवटचे या दोन महिन्यानंतर सगळं एक्झाम खूप जोरात चालू होतील मग त्यावेळेस काहीच होणार नाही आठवड्या आठवड्याला एक्झाम राहील ट्रॅव्हलिंगमध्येच वेळ जाईल रिव्हिजनमध्येच वेळ जाईल बाकी तर काही होणार नाही त्यामुळे आत्ता प्रिपरेशन करून ठेवा की करायचं असेल तर डिक्लेरेशन स्मॉलर लेटरमध्ये पाहिजेत चुकून मागच्याच मी कॅपिटलमध्ये बोललो होतो मी विक याच्यानंतर टाकलं होतं असं ते टेलिग्रामवर पण मला काही जणांनी आठवण दिली थँक्यू स्क्रीनशॉट uh, पटापट वाचून दाखवतो मी तुम्हाला एक पाच मिनिटात रॅपअप करू आपण ठीक आहे मुलांचे काय काय डाऊट्स होते बघा त्यांचं होतं की सर uh, टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनमध्ये बरेच मुलं काय करत आहेत जी टेस्ट एक्सपायर नाही झाली त्याचे क्वेश्चन्स पोस्ट करतात तसं करू नका जी टेस्ट विंडो असते ना हॉलिवूडच्या टेस्टची किंवा ग्रेडअपची किंवा प्रॅक्टिस मॉकची त्याचे क्वेश्चन नका टाकू कारण बऱ्याच जणांनी टेस्ट दिलेली नसते त्यामुळे ते अनफेअर होतं Uh, एकाचा प्रश्न होता की सर मला कॅटेगरी वाईज बँकेचे प्रेफरन्सेस द्या प्लीज असं काही विचारू नका कॅटेगरी वाईज बँकेचे प्रेफरन्सेस नसता अशी पार्श्लिटी बँकेवाले करत नाही कुणीच करत नाही तुम्हाला जे प्रेफरन्सेस दिले मी ते चांगले बँकेनुसार दिलेले तेच टाक असं कॅटेगरी वाईज वगैरे प्रेफरन्सेस नसतात जी बद्दल थोडंसं सा सांगा किती मंथचं सा करायचं मी बोललो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चांगलं करा आता करंट आणि जशी फ्री होईल तुमची तशी आपण जून आणि जुलैचं करू मागचं तोपर्यंत काही मागचं करू नका पुढचा एकाचा प्रश्न होता की सर जी कम्प्युटर कुठून करायचं हा मी सगळं सांगितलं हा डाऊट क्लिअर केला ठीक आहे एकाने मला स्क्रीनशॉट पाठवला हो त्याच्यामध्ये त्याचे सदोतीस मिनिट लॉजिक सॉल्व्ह केले त्यांनी आणि सात मिनिटं मॅथ सॉल्व्ह केलेले असं नका करू मी तुम्हाला परत परत सांगितलं आर आर बीचा एक विकली टॉक घेतलेला आहे तो ऐका मॅथ वीस मिनिटापेक्षा कमी वेळ देऊ नका मॅथ्स वीस मिनिटापेक्षा कमी देऊ नका आणि लॉजिक पंचवीस मिनिटापेक्षा जास्त नका देऊ ठीक आहे एवढं करा मग एक्सपेरिमेंट म्हणून करत असाल तर पूर्ण पंचवीस मिनिटं दिले तरी चालेल पण जर अक्च्युअल पेपर देत आहे तर एवढा तरी द्या नंतर नंतर आपण त्याला मॅनेज करू आणि दुसरं जे जुने मुलं कम थांबायचं तिलाच पुढे हा हे बघा हे अक्षयचा एक स्क्रीनशॉट आहे आता याचा स्कोर किती आहे याचा स्कोर आहे सिक्स्टी सेवन ऐंशी पैकी याचा स्कोअर ऐंशीपैकी पैकी सदुसष्ट आहे असं वाटतं खूप भारी स्कोर आहे हो खूप भारी स्कोर आहे पण यांनी लॉजिकचे चाळीस अटेम्प्ट केलेले आहेत चाळीस पैकी त्यातले अडोतीस राईट एन दोन रॉंग आहे तर आता याचा प्रॉब्लेम बघा काय आणि कॉन्ट जर बघितले तर कॉन्टचे बत्तीस अटेम्प्ट आहे चाळीसपैकी पैकी त्याच्यातले किती राईट आहे तीस राईट आहे आणि दोन राऊंड असा अटेम्प्ट आहे मी म्हणतो जर काय ते चार नसते चुकले आणि त्यांनी समजा दोन कमी जरी केले असते किती अटेम्प्ट त्याचे बहात्तर अटेम्प्ट आहे ना ऐंशीपैकी पैकी पैकी बहात्तर काय ऐंशीपैकी पैकी सत्तर जरी अटेम्प्ट केले ना तर याचा बोनस जाऊन तुम्हाला सेव्हेंटी टू मार्क्स भेटता आणि किती मार्क्स भेटले त्याला सदुसष्ट पाच मार्क वाढले असते की नाही कसे वाढले असते पाच मार्क चार क्वेश्चन कमी अटेंड करा दोन क्वेश्चन कमी अटेंड करा पण राईट आना त्याचा बोनस भेटतो ना तुम्हाला त्यामुळे अॅक्युरसीवर फोकस करा मी जे बोललो ना मागचे खूप मुलांची प्री त्याच्यामुळे राहिली होती तर असं नको करायला म्हणून मी अक्षरही बोललो हे बघून खूप भारी वाटतं पण मी म्हणतो की तुम्हाला एवढा स्कोर येऊ शकतो ना थोडं तर डोकं लावा अॅक्युरसी मेंटेन करा व्यवस्थित ठीक आहे त्याच्यानंतर बी क्लर साठी स्ट्रॅटर्जी ती मेन्स जी मी बोललो ती कव्हर होऊन जाईल त्यानंतर एकाचा मेसेज आहे की मॉकटेस्ट कशा आर बी द्यायच्या काय एस ते पण बोललो मी तुम्हाला त्याच्यानंतर हिचं म्हणणं आहे सर वर्ड प्रॉब्लेम जमत नाही काय करायचं जे ट्वे जे तुम्ही मॉटेस्ट देत आहेत ना ऑल्टरनेट डेला एखाद दिवशी मॅथ्सचे फक्त वर्ड प्रॉब्लेम ट्राय करायचे आता जुने मुलं म्हणजे सर आम्ही कशाला देऊ प्रीच्या टेस्ट आम्हाला जमते अरे तुम्ही प्रीच्या मॉटेस्ट देऊन फक्त वर्ड प्रॉब्लेम ट्राय करा ना लॉजिकचे नुसते पझल्स ट्राय करा अवघड अवघड पार्ट ट्राय करा याच्याने खूप जास्त इम्प्रुव्हमेंट होईल आणि तीच इम्प्रूव्हमेंट तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये पण बघायला भेटेल ऑन द स्पॉट केल्यावर सो so, दोन्हीकडे फायदा होतो ते डेफिनेटली करा uh, सर मुलांना कम्प्युटरचं सांगा होते सांगितलं सर हा एक पॉईंट उद्याच्या विकली डॉकमध्ये सांगा की डेली आपण एसएसएसच्या चॅनलवरती जे पण टाकतोय लाईव्ह सेशन्स झाले इतकं मटेरियल टाकतोय की मेन म्हणजे आपल्या चॅनलवरचं सगळं मटेरियल खूप डिसिप्लिननी पडतंय आहे सगळ्या जी केच्या क्वीज व्हिडिओज डेली टास्क यामुळे खूप जास्त फायदा होतो आहे जीओटी डी आय केसलेट मुलांनी एवढं जरी केलं तरी भरपूर आहे ठीक आहे हे बघा हा मुलांचाच मेसेज येतो वाचून दाखवला आणि ते चार लाईन्स वाचल्या मी त्यानंतर जॉबवाल्यांसाठी सांगा म्हटलं होतं सागरनी मी सांगितलं सागर आणि लास्ट की सर रिलिव्हन्ट क्वेश्चन टाकता येत मुलं त्यांना टाकायला नका लो हो मी ते बोललो ठीक आहे डन सो माझ्या साईडनी सगळं कवर झालेलं आहे किती मिनटं झाले सर ओके नेमका यस सरांचं लेक्चर आहे त्यामुळे पटकन आवडतो स्क्रीनशॉट्स क्लिअर आहेत सगळे व्हिडिओज दोन आहेत ते मी टे वीकली टॉक नंतर टाकतो टेलिग्रामवरती खाली टेलिग्राम चॅनलची लिंक जे कोणी नवीन असतील त्यांना माहीत नसेल त्याच्यावरती केसलेट डी ऑफ द डे त्यानंतर जी ओ टी पझल्स सगळं पडतं मी म्हणतोय आपल्या टेलिग्रामवर जेवढं येतं ना तेवढं जरी केलं जुन्या मुलांनी सिन्सिअरली तरी होतं आणि बाकी तर मी क्लिअर केलेलं आहे हे फक्त पुढच्या पाच दिवसांसाठी करा सहा सातव्या दिवशी थोडंफार बघू कसं काय होतंय मला फीडबॅक द्या मग पुढच्या विकली टॉकमध्ये आपण ते क्लिअर करू भरपूर बऱ्यापैकी क्लिअर सांगितलेलं आहे पीडीएफ टाकतो मी स्ट्रॅटेजिकेच्या बँकिंगच्या द सिक्रेटच्या बुकची पण टाकतो आय होप मी सगळे पॉईंट क्लिअर केले असेल अजून काही पॉईंट आले असेल तर मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये मी पुढच्या वेळेस कव्हर करेल सगळ्यांनी घरीच राहा आणि कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे दोन शब्द विसरू नका कन्सिस्टन्सी आणि पेशन्स थोडंसं तुम्हाला करावं लागणार आहे जर खरंच तो गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर आणि जे मुलं थोडेसे हवेते त्यांनी थोडं आरश समोर उभं आणि विचारा की खरंच माझं तेवढं प्रिपरेशन झालं आहे का नसेल झालं ना बस करता येईल तुम्हाला अजून मी एक मेसेज नाही वाचून दाखवला एकच मिनिट फक्त एक मिनटं घेतो मी फक्त त्याच्यापेक्षा जास्त नाही तो स्क्रीनशॉट मी पूर्ण नाही वाचला ना हे बघा याचं काय म्हणणं आहे सागरचं हाय सर आय एम सागर फ्रॉम अष्टी डिस्ट्रिक्ट बीड सर मी मुथूट फायनान्समध्ये अष्टी ब्रांचला जॉब करतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ठीक आहे ड्युटी असते आणि तिथून पुढे स्टडीसाठी परफेक्ट टाईम काढून जात काढणं थोडंसं जड जात आहे सर तुमच्या विकली टॉकमुळे थोडा थोडा अभ्यास होतो पण तुम्ही अजून सजेस्ट करा आणि एक हंबल रिक्वेस्ट आहे की लॉजिकचं लेक्चर सव्वाटच्या आठच्याऐवजी आठला घ्या म्हणजे मी आठ ते नऊ लेक्चर करून मग जॉबला जाईल जे सकाळची बॅच जॉईन केली वाटतं त्यांनी ठीक आहे तर आता बघा एवढं तर तुमचा प्रॉब्लेम नसेल ना तर जॉब करून अभ्यास करायचं म्हणतोय जे मग बाकी रिकामे घरी बसलेले त्यांना एवढं करायला काय हरकत आहे का असे की ना का करू सर दहा तास खूप झाले वगैरे यार थोडे दोन तीन महिने हातपाय मारायच्या नंतर आयुष्यभर तुम्हाला कोणी म्हणणार नाही की अभ्यास करा म्हणून त्यामुळे थोडं पेटून उठा तेवढं करा बाकीच्या सारखी तुमची हालत नाही ना भरपूर मुलं गावाकडे शेतात काम करताय तरी ते थोडासा वेळ काढताय तर तुमची हालत तेवढी नाही आहे ना त्यामुळे डेफिनेटली करा ते व्यवस्थित चलो ठीक आहे करायचं स्टॉप चलो विल स्टॉप हिअर काही कमेंट बॉक्समध्ये असेल तर नक्की टाका आपण कव्हर करून उद्याचं लाईव्ह सेशन मिस न करू So we'll stop here. Thank you. Bye-bye.